व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. Thank you.
बहु अशोत सुंदर संपन्न की महान, बहु अशोत सुंदर संपन्न की महान। प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश। मधुरा तू आजही प्रार्थनेला थांबणार नाहीयेस? अण्णा मला ना बॅडमिंटनला जायचंय आणि मैत्रिणी वाट बघतायत ना, शिवाय मी म्हटली ना प्रार्थना। अंथरुणात की स्वप्नात? मनातल्या मनात। आणि अण्णा तुम्हीच म्हणता ना, भक्तीचा देखावा कशाला, ती आपली आपल्या पुरतीच ठेवावी। छान, आता माझं तत्वज्ञान तुम्हाला शिकव। अण्णा अण्णा प्लीज, मला ना अगदी कंटा येतो प्रार्थनेला बसायचा। एका जागी हात जोडून इतका वेळ बसायचं कशासाठी? आम्ही बसलोय, आम्हाला वेळ लागलाय म्हणून। अण्णा प्लीज, आजचा दिवस, उद्यापासून मी नक्की बसेन प्रार्थनेला, आय प्रॉमिस। उद्या? गेली 6 वर्ष झाली आहे मधुरा, मी हेच ऐकतोय, तुझा हा उद्या कधी उजाडणार आहे? अण्णा प्लीज प्लीज। जा बेटा, मी तुला अडवणार नाही। बहु अशोत सुंदर संपन्न की महान, बहु अशोत सुंदर संपन्न की महान। प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा। नमस्कार अण्णा। आयुष्यमान भव, कसा आहेस? बरा आहे। ऍडमिशनचं कुठपर्यंत आलंय तुझ्या? राहुल काय रे, काय झालं? अण्णा, भाऊसाहेब पाटील कॉलेजात प्रयत्न चालू आहेत पण अजून म्हणावा तसा रिप्लाय नाही। का? अरे तुला 10वीला चांगले 88% मार्क्स आहेत ना? त्यानं काय होतंय अण्णा, एकतर भाऊसाहेबमध्ये ही गर्दी असते मुलांची ॲडमिशनसाठी, आणि त्यातून रिझर्वेशन, थोरा मोठ्यांचे वशिले, त्यामधनं आपला नंबर लागायला थोडा उशीर होतोच। मग दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रयत्न कर। नाही अण्णा, मला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन हवंय, माझा हट्ट आहे असं म्हणावं तर। राहुल, अरे एवढी काळजी करू नकोस, होईल तुझं ऍडमिशन। बर, येऊ मी। ये अण्णा, मधुराताई कुठे आहे? कुठे असणार, गेली आहे टोलवा टोलवी करायला, म्हणजे बॅडमिंटन खेळायला। बरोबर बरोबर। बाकी राहुल, तुझ्या ताईला दोनच गोष्टी चांगल्या जमतात, एक म्हणजे बॅडमिंटन आणि पत्रकार असल्यामुळं दुसऱ्याचं वस्त्रहरण। सोड हे बघ, सोड, एकट्या दुकट्या मुलीची रस्त्यात छेड काढतोस, हे बघ तुझी करतूत ना, पहिल्या पानावर फोटो सगळं छापील, लक्षात ठेव। सोड नाही तर सोड, अरे सोड, अरे हा कार्पे, कुत्र्यांना काही उपयोग नसतो त्याचा, सोड ना। हे बघ तू गुड बॉय ना, राहुल हे पकड, तुम्ही हसताय काय, इथे काय तमाशा चालू आहे? आता सायकल काय, जा आता चल। थांबला का रे फटाक्यांचा आवाज? कितीदा सांगितलं, काय कितीदा सांगितलं, मेला असता तुझा सेट म्हणजे काय? अरे ते बंदुकीच्या गोळ्यांचे फटाक्यांचे आवाज मला सहन होत नाही, सांगितलं होतं ना बंद करता येत नाही टीव्ही, बंद करता येत नाही। एक तर मी हार्ट पेशंट आहे, हलतंय हे सारखं हलतंय, त्या ते आवाज आले की गडबडालं होतंय, हे बंद बंद करायला काय झालं होतं, काय वाटलं तुला, तुला काय वाटलं, हे हार्ट म्हणजे काय, गाडीचा हॉर्न आहे, बंद पडला तर रिप्लेस करता येईल। सॉरी बॉस, सॉरी सॉरी। अरे आणा गोळी घाला मला कुणीतरी, गोळी गोळी, अरे
ब्लड प्रेशर ची ठीक है एका गोळीत काम तमाम फुट जवळ येऊ नको फिरकू नका जवळ एका गोळीत काम तमाम म्हणे माझ्याच वाट्याला हे असले सगळे नमुने आलेत एकेकाला नगिनेला सगळ्यांना म्युझियम मध्ये उभं केलं पाहिजे हे बघत काय बसला इकडे 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 काय झालं काय झालं तुझं गेला होता का कोर्टात भेटली का बॅडमिंटन कोर्टावर पोरगी गेलो तो साहेब पण रोज 8 वाजता कोर्टावर येणारी ती मुलगी आज आलीच नाही काय झालं तुझं सेट काय झालं म्हणून मलाच विचारतोय अरे ती पोरगी रोज पेपरच्या फ्रंट पेज वर तुझ्या या रसिक शेटची दिंडी काढते आणि तुम्ही नुसते बघत बसलाय आज काय सिमेंट घोटाळ्याची बातमी उद्या काय युनियन लीडर कडनं लाच घेतली त्याचा फ्रंट पेज वर फोटो आणि आता तर काय म्हणे रिसॉर्ट आणि हॉटेल मध्ये तिने छुपे कॅमेरे बसवलेत काय तर म्हणे हा रसिक शेठ बायकांचं लैंगिक शोषण करतो बघ माझा चेहरा बघ वाटतो मी करतो मी असं बायकांची मी असं करीन काय उपयोग आहे रावसाहेब करतोय रसिक शेठ भरतोय बोंबा बोंब सगळीकडे मला सांगा ब्रेक का नाही दुरुस्त करून घेतलेस अगं मी दादाला सांगितलं होतं ना छान तो म्हणाला होता करून घेतो म्हणून तुमच्या दादाला एखादं काम सांगितलंय आणि त्या वेळेवर झालंय असं कधी झालंय का नाही त्याच्या झोपेतून आणि स्वप्नातून वेळ मिळेल तेव्हा तो काम करणार आता बघ ना किती वाजलेत अजूनही तो पांघरुणातून बाहेर आला नसेल आणि आई बिचारी आरती ओवाळत असेल अनुदिनी अनुतापे तापले राम राया सकाळ नाही दुपार नाही नुसतं अंतरुणात लोळत राहायचं अवलक्षणी कारट मेलं परमदीन दयाळा निरसी मोह माया तुझ्या समोर ओरडून ओरडून माझा घसा बसायची वेळ आलीये एका दिवशी ना माझा जीव जाईल असं वाटतंय थांबा तुझं विणं क्षीण होतो धाव रे धाव आता अरे उठ आता तुला काहीच कसं काम धंदा करा असं वाटत नाही रे नुसता नर्मदेतला गोटाय गोटा गेल्या जन्मी कुंभकर्ण होता वाटतं असा नाही उठायचास तू तुला नेहमीचाच उपाय आता करायला हवाय तुझं विणं क्षीण होतो धाव रे धाव आता तुझं विणं क्षीण होतो धाव रे धाव आता तुझं विणं क्षीण होतो धाव रे धाव आता अरे बापरे मेलो काय रे काय झालं अगं 9 वाजले ना ते तर रोजच वाजतात ओरडायला घालो अगं तसं नाही ग 9:30 वाजता दादा उठेल आणि उठल्या त्याला मी समोर लागेल कशासाठी रोज सकाळचं काम नेमून दिलंय ना त्यांनी मला कसलं काम चल सांगतो चल गिरणार इलेक्ट्रिकल्स पोस्ट सिनियर अकाउंटंट पगार 6000 ते 6500 रिजेक्ट नेक्स्ट राजेश मोटर सर्व्हिसेस अकाउंटंट पगार 6500 रुपये रिजेक्ट नेक्स्ट काय रे दादा काळ भैरव सहकारी पतपेढी रिजेक्ट नेक्स्ट सागर एंटरप्राइजेस पुणे पर्सनल डिपार्टमेंट पगार 7000 रुपये रिजेक्ट नेक्स्ट अरे दादा ए दादा अरे संपल्या रे जाहिराती म्हणजे आजही माझ्या लायकीची एकही नोकरी नाही शिट उठ काय काय आता चांगलं नवीन स्वप्नात एंट्री मारत होतो तू मध्ये तुझी स्वप्न चुलीत घाल का गॅस संपला एवढ्यात नको रे फालतू विनोद करू नकोस नाथा तुला ना कसली चांगली नोकरी हवी आहे हे जरा समजावून आम्हा सगळ्यांना सांगितलंस ना तर फार बरं होईल बाबा सांगतो तुला समजाव भाई मा तुने बेटा नाही हिरा पैदा किया हिरा असं त्याला कसं ग सोन्याचं कोंदण पाहिजे अरे वा या सगळ्या नोकऱ्या आहेत ना राहुल्यानी वाचले लोखंड आहेत ग लोखंड लोखंड मला कसली नोकरी पाहिजे माहितीये का कसली असं 20-25 हजार रुपये पगार असा मोठा बंगला चकचकीत गाडी अरे वा नौकर चाकर जाताना 4 लोक सलाम करतायत येताना ही 4च लोक सलाम करतायत आणि नंतर ती 8 माणसं तुझ्या पार्श्वभागावर लात मारणार आहेत काय गे काय ग काय नाथा नाथा अरे तुझ्या स्वप्नात ना जागा हो रे हे बघ इथे 2 वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आपल्याला आणि कसली बंगल्याची स्वप्न बघतोयस तू अरे बंगला बघून आपलं पोट भरणार आहे का रे जगन्नाथराव आहेत का नाहीये अय्या जगन्नाथराव उठला तुम्ही उठलो म्हणजे काय मी येऊ वा आत आल्यावर कसलं विचारतो साथ येऊ का हाय मधू
कस करू काय करू, किती पाहू रे वाट तुझ्या स्वप्नातूनच, तुझ्या स्वप्नातूनच जाते माझ्या कवितेची पाऊल वाट. क्या बात है ईश. जगन्नाथराव एखाद सुरेख स्वप्न सांगा ना, म्हणजे तुमच्या स्वप्नातून माझी एखादी कविता छापून येईल. रॉयल्टी घेईन मी तुमच्यासाठी. जीव देईन गडे. अय्या मला आगत उग करा ना, मला की नाही खूप बरं वाटत. खूप बरं वाटत. हे तुमच्या स्वप्नाचे चाहते साजन जाओ नाथा पुरे. आता मला जर तुझ्या स्वप्नात शिरता आलं असत ना तर मी झिंगणा घातला असता. पुन्हा स्वप्न बघायची हिम्मतच झाली नसती तुझी. मधू तुला काय झालंय हसायला? मधू अगं तू तरी सांग समजावून हिला, माझ्या स्वप्नांना कवडीची सुद्धा किंमत देत नाही ग ती. कशी देणार, स्वप्न कधी खरी होतात का? आणि मला सांग, तुझ्या स्वप्नातल्या सारखी तुला हवी तशी तुझ्या लायकीची नोकरी मिळाल्याशिवाय तू ती करणारस का? करेक्ट. शहाणी ग माझी बाय ती. तोपर्यंत काय करणारस तू? तोपर्यंत स्वप्न बघणार. नाथा स्वप्न बघून काय मिळणार आहे तुला सांगतो. जगण्याला लोभस स्वप्नांचा आधार, मिटताच पापण्या स्वप्ने अपरंपार. जर उभ्या जिण्याला स्वप्नांचाच हवाला, मग निद्रेचे भय आणि खंत कशाला. स्वप्नांनो तुमच्यासाठी उघडे माझे दार. या स्वप्नांनो तुमच्यासाठी उघडे माझे दार. शुष्क जीवनी शुष्क जीवनी तुम्ही फुलविता, रम्य वसंत बहार. या स्वप्नांनो तुमच्यासाठी उघडे माझे डोळे. तुम्ही येता जणू मनाला डोळे देता. ओ मिटता डोळे तुम्ही येता जणू मनाला डोळे देता. एक अनोखी दुनिया पुढती, एक अनोखी दुनिया पुढती. क्षणात हो साकार. ओ या स्वप्नांनो तुमच्यासाठी उघडे माझे दार. Oh
नवान ताजा होई। दिवस काल जा न जाई आज नवान ताजा होई। पानी उद्याचा भविष्य सही पानी उद्याचा भविष्य सही रम्य वसंत बहार। ओ या स्वप्नानो तुम चा साठी उघडे माझे लार उघडे माझे लार उघडे माझे लार उघडे माझे। स्वप्नानो या स्वप्नानो या स्वप्नानो या स्वप्नानो या स्वप्नानो या। काय रे हे नाथा, पुन्हा लागलास दिवा स्वप्न बघायला? कधी सुधारणारेस तू? काय रे माझ्या स्वप्नांशी वैर असल्यासारखं वागता? एक दिवस ही स्वप्न खरी होतील आणि लोक माझ्या समोर गर्दी करतील गर्दी करतील आणि तुझ्या समोर पैसे सुद्धा टाकतील लोक। yes. का माहितीये, गावात एक वेडा आलाय म्हणून। कसलं कार्ट पोटाला जन्माला आलं कुण असतो? सगळी माझी चूक आहे। माझी चूक आहे सगळी। तुमची चूक? होय ग, याच्या वेळेला डोहाळे लागले होते ना, तेव्हा सारखे त्या मेल्या जितेंद्रचे सिनेमा बघायची मी आणि सारखी स्वप्न पडायची। आणि स्वप्नात काय, मिनटा मिनटाला गाणी, नाही न मी शपे ना शपे न मी तरी बर। या राहुलच्या वेळेला प्रभातचा संत ज्ञानेश्वर मी बघितला होता म्हणून माझा राहुल ज्ञानेश्वर माऊली सारखा गुणी निघाला हो। नाथा नाथा बघ, अरे तुझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे तो। पेपरची लाईन टाकून 4 पैसे घरात आणतोय, नाहीतर तू जानी। यही तो फर्क है हम में और उसमें जानी। एक वो है जो पेपर की लाइन डालता है और दूसरे हम जिनकी बदौलत पेपर बिकता है। हे जरा आईच्या भाषेत बोललास ना तर फार बरं होईल। आई तू बघत राहशील, एक दिवस याच राहुल्याच्या पेपरात फक्त माझे फोटो असतील आणि रकानेच्या रकाने फक्त माझ्यावर लिहिलेले असतील। बघा प्रत्येक पानावर, बघा प्रत्येक पानावर एकच फोटो एकच नाव, जगन्नाथ शंकर देशपांडे। बघा बघा डोळे फाडून बघा 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 याच्याकडे बघा, अख्ख्या जगात हा एकच पीस आहे। याला डॉक्टरला दाखवलं तर? काकू डॉक्टरला दाखवायला काही हरकत नाही, पण स्वप्न पाहणं काही रोग नाहीये ना? तेही खरंच आहे ग, हा रोग नाहीये, माझ्या नशिबाचे भोग आहेत। बघ बघ कशी पानं उलटतोय बघ। काय काय तू कशाला उगाचच त्रास करून घेतेस? दादाची सवयच आहे ना ती। अरे मग बघू देत की त्याला स्वप्न? बर मला सांग, दादाच्या स्वप्नांचा कोणाला त्रास होतोय का? नाही ना, मग झालं तर। ए दादा काय झालं? काही झालेलं नाहीये। या घरावर तुमच्या बापानं पेन्शन ठेवून जे काही उपकार केलेले आहेत ना, त्याचे सामूहिक आभार मानतोय आम्ही। घे ग बोलून घे, पण एक लक्षात ठेव, नावाचा जगन्नाथ आहे मी। जगावर राज्य करण्यासाठी जन्माला आलोय आणि तेच माझं नशीब आहे, समजलाय? नशीब माझ नाथा नाथा मला सोडायला येतोयस ना? नाही म्हणजे तुला तुझ्या स्वप्नातून झोपेतून वेळ मिळणार असेल तर ये। हा ए उगाच आता आगीत पेट्रोल टाकू नकोस, हा चल चल आलोच। आधी आवरून घे, मलाही आवरायचंय, तोंड धू ना। नको, स्वप्न ही धुतली जातील। आह।
नाथा नाथा आम्ही सगळे बोललो, राग आला तुला? नाही, खूप बरं वाटलं. गुदगुल्या झाले, हसून दाखव. मधुरा, स्वप्न माझं सर्वस्व आहे, माझी संपत्ती आहे. कुणाच्या टिंगलीचा विषय नाही येतो. नाथा, पण सगळी स्वप्न खरी होत नसतात, काही फसवी असतात. मधुरा, मी जगताना स्वप्न बघतो, स्वप्नात जगत नाही. आणि मी स्वप्न बघतो म्हणून आयुष्य जगायचं सोडून दिलेलं नाहीये. माझे पाय जमिनीवरच आहेत आणि ही स्वप्न आहेत म्हणून मी कशात तरी गुंतून तरी आहे, नाहीतर मी काय केलं असत? तू म्हणतोयस ते पटतंय मला, पण रसिक भाईचा त्रास सहन करणं आता अशक्य होत चाललंय रे. आणि अण्णांचं वय बघतात, ते सुद्धा कितपत प्रतिकार करू शकतील याबाबत शंकाच आहे. अशा वेळी मला तुझा चांगला सपोर्ट हवाय. आणि तू सेटल असशील ना, तरच ते शक्य. मला कळत नाही का ते मधुरा? अगं, कितीतरी कंपन्यांमध्ये मी अर्ज टाकून ठेवलेत, काही ठिकाणी एजन्सीसाठी, काही ठिकाणी नोकरीसाठी. अजा पण माझ्यासाठी प्रयत्न करतोय. या आठवड्यात होईल काहीतरी. ओके, ऑल द बेस्ट. माझी बस आली, बाय. मूर्खा तुम्ही, डोका आहे की नाही तुम्हाला? अरे नका रे, आणखीन काही बोलू नका बोलू. अरे आणखीन काय काय ऐकून घ्यायचं मी तुमचं? मी संपादक आहे रे. मग गेले 8 दिवस तुम्ही आमच्या बातम्या का नाही छापत? हा ही पेपरच आहे ना, मग यात कशा येतात निर्भीडपणे बातम्या? हे बघा, मला तुमचं सगळं मान्य आहे, पण तुमच्या बातम्या छापायला माझ्या पेपर मध्ये जागा हवी का नको? जागा नसायला काय झालं, क्लासवाल्यांच्या जाहिराती छापल्या असतील पान पान भर. नाही हो. ए बघा, मी तुम्हाला सांगतो, ही सगळी या महाशयांची कृपा. ए अण्णा, ए अण्णा, उपद्व्याप नाही करायचा, नाद नाही करायचा, नाहीतर असा चिरडून टाकीन चिलटा सरखा. अरे तुझ्या धमक्यांना घाबरणारा नाही आहे मी. रसिक, अरे गोर गरीब लोक घाम गाळून पैसे कमावतात आणि या पतपेढीत भरतात. पैसे नाही रे, त्यांची स्वप्न गुंतवतात ती. आणि तुम्ही तुम्ही त्यांच्या पैशावर डल्ला मारून त्यांची स्वप्न लिलावात काढायला निघालात. नाही रसिक, नाही, मी घाबरणार नाही. आता तुला आणि रावसाहेबाला जन्मठेपेची यात्रा घडवल्याशिवाय मी मागे हटणार नाही. नाही नाही, मग तुझी वाट लागेल अण्णा, तुझी. पोलीस ये अण्णा. येत अण्णा, येत येत, मामा आले. काय रसिक, रसिक हा अण्णा वाचला कसा? म्हणजे अण्णाचा पुन्हा भांगडा ना झडाव लागणार? अरे चोपडे, तुला काय कुंडलीची आवाज उभे काढायला बसवलाय का? काय म्हणते काय तुझी कुंडली? औ मरणार आज ना उद्या, तो अण्णा मरणार. उद्या नाही, आज आज मरायला पाहिजे तो. आईला रोज उठतो ना, आंदोलन करतो. अरे त्याला रस पाजून पाजून मार्केट मधली संत्री मोसंबी संपली, पर याची आंदोलन संपना अजून. आणि त्यात बरीच भर ती पोरगी पियानोनं ओरबडून काढतेय, रक्त काढतेय माझ. त्यामुळे माझी कशी अवस्था झाली बघा ना. डोक्याची लोकसभा, पायाची विधानसभा. अहो राहू लढतोय तुम्हाला. राहू हा कोण आहे पिल्या? जी काय नवा खेळाडू काय? आजची आज गेम बजावून टाक त्याची. नाही, त्याचा गेम तुम्ही वाजवू शकत नाही, राहूचा.
अहो त्याचं अंडरवर्ल्ड वेगळं आहे, तो तिथे बसून भल्या भल्यांचे गेम वाजवतो. विचार करून सांगतो मी काय करायचं ते. आहा, काय नाथा कसा आहेस? तुझ्या बास्केटबॉल सारखा. म्हणजे आयला कुणी येतन टपली मारून जात. तुझ्या बॉलच बर आहे, त्याला तरी एकाच साईडने टपली मारतात, आम्हाला सगळ्या बाजूनी. अरे हसतोस काय पिक्चर मधल्या व्हिलन सारखा? आयला इथं आमचं तुणतुणं झालंय आणि तुम्हाला गायला सुचतंय. आता हसू नको तर काय करू सांग, तुला ना नाथा साले आयुष्य जगताच येत नाही. अरे नवीन काहीतरी सांगा रे मला. सगळे जण हेच सांगतायत, माझ्या स्वप्न बघण्याला नावं ठेवतायत. डोक्याचा फार गोविंदा करून टाकलाय माझ्या. कसा नाथा, इथल्या प्रत्येक वस्तूला काहीतरी किंमत असते, अगदी भंगारला सुद्धा. म्हणजे बघ, उद्या तुझ्यासारख्या निरुपयोगी माणसाला जरी विकायला काढला ना, तरी दोन चार पैसे येतील. मग मला सांग, तुझी ती स्वप्न ती तरी फालतू किंवा फुकट कशी असतील? हा, आता तुला ती इनकॅश करता यायला पाहिजेत, विकायला यायला हवीत. समोर आलेला प्रत्येक क्षण इनकॅश करता आला पाहिजे आपल्याला. अजा, तू असं काही बोलायला लागलास ना की मला असं कसं तरीच होतं यार. असं कसं तरीच? म्हणजे मल्लिका शेरावतनी गुदगुल्या केल्यावर कसं होईल ना? अच्छा, असं काय? मरू दे रे. त्या मयूर कॉस्मेटिक्स मध्ये ऍप्लिकेशन केलं होतं, त्याचं काय झालं? आईला म्हणजे विद्यापीठात नंबरात येऊन आता हे उद्योग करावे लागणार. हे म्हणजे तलवारीनी भाजी कापण्यासारखं झालं. काय करतोस? अडला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणजे अजाचे पाय धरी. अरे मिळतीये का ती एजन्सी? काही लेटर बिटर आलंय का त्यांचं? अहो महाराज, मोठी कंपनी आहे ती, तिथं आधी इंटरव्ह्यूला बोलवतील, मग तुम्हाला एजन्सी देतील. म्हणजे लेटरच काय? पण एव्हाना यायला पाहिजे होतं रे. मग आयडिया, आपण प्रियाला फोन करून विचारूया. हॅलो प्रिया, लेटर आलंय का? तू कुठे आहेस विचारतो? कुठे आहेस तू? तुझ्या मागेच तर आहे. मागे? मग मागेस तर फोन का उचललास? 75 पैसे फुकट घालवलेस माझे. कसल्या रे चौली पावलीचा हिशोब करतो सारखा? करणारच. आणि 75 पैसे म्हणजे चौली पावली अजिबात नाही. तिकिटाच्या रकमेमध्ये जर 75 पैसे कमी असतील तर कंडक्टर बस मधनं खाली उतरतो. बरोबर आहे नाथा? तू नेहमी असंच करतोस. माझ्यावर प्रेम करताना सुद्धा हिशोब करून प्रेम करतोस. आज 1 रुपयाचं, उद्या 2 रुपयाचं, शनिवार रविवार 2 रुपयाच्या प्रेमावर 1 रुपयाचं प्रेम मोफत. आईला पोरगे का रेल्वेचं इंजिन आहे रे. सुरू झाली की धारदार धारदार धारदार. तुला माहितीये नाथा, हिचा बाप TC, हिचा भाऊ TC, ही रेल्वे अनाउन्सरच व्हायची. ती चुकून. अरे तुमचं भयंकर विनोदी भांडण संपलं असेल तर माझ्या कामाचं बोलूया का? मुद्दा बरोबर आहे, थांब तिला विचारतो. हा प्रिया, मी काय म्हणतो, मोबाईल बंद कर आधी. मग हे आधी सांग ना, किती पैसे घालवलेस माझे? तुझ्यामुळे होतंय सगळं. माझ्यामुळे काय? तुझ्यामुळे. माझ्यामुळे काय? मयूर कॉस्मेटिक्स मधून याच्यासाठी काही पत्र, डाक, लेटर, लिफाफा आणलायस का तू? टेस्ट घेऊन आलीये ना. मग देऊन टाक. उद्या सकाळी 11 वाजता तुझा इंटरव्ह्यू आहे हॉटेल रिजन्सी ला. कुठल्या रीजन्सी? एवढं अवघड नाव का ठेवतात 5-स्टार हॉटेल? आणि हा, तुला ही एजन्सी मिळाली ना की मला पार्टी पाहिजे. आणि माझं काय? तू एकटीन नाही काय केलेलं? मी सुद्धा पाहिजे. एक मिनिट. थँक्यू आजा. थँक्यू. काय अत्यंत महत्वाचं काम तुम्ही आज केलेलं आहे. हे घ्या, आता तुमचं भांडण रागारागात पूर्ण करा. अरे पण अरे नाथा, नाथा, पावसात कशाला भिजत आलास? उद्या आजारी पडलास तर कोण निसळणार आहे? काय असं कसा रे निष्काळजी तू? हा काही नाही, आमचंच चुकतं. नको तेवढं प्रेम करतो ना तुझ्यावर. मधु, माझं नशीब बदलणारा एक क्षण माझ्या आयुष्यात येईल याची मला कल्पना होती, पण तो इतक्या लवकर येईल असं मात्र मला मुळीच वाटलं नव्हतं.
झिम रिम झिम पावसाची ऐकना शिंब ओल्या मनात आल्या दाटलेल्या ओल्या खुणा रिम झिम रिम झिम पावसाची ऐकना शिंब ओल्या मनात आल्या दाटलेल्या ओल्या खुणा झिम पावसाची ऐकना
May I come in, sir? Yes, come in, please. तुम्ही मिस्टर जगन्नाथ? Yes, sir. Me. Good morning, sir. Good morning. Please take your seat. Thank you, sir. तुम्हाला मयूर कॉस्मेटिक्सची एजन्सी का घ्यावीशी वाटली? सर, वेल नोन, वेल सेटल्ड फर्म आहे, फेमस फर्म आहे. इथं माझ्या टॅलेंटला वाव आहे आणि भविष्यात संधी आहे असं वाटलं म्हणून. मयूरच्या उत्पादनाबद्दल तुम्हाला काय माहिती? सर, सोप्स, पावडर्स, लिपस्टिक, शॅम्पूज या मयूरच्या उत्पादनांनी लेडीज कस्टमर्सना पार वेढावून टाकलंय सर. मार्केटमध्ये मयूरच्या कॉस्मेटिक्सची प्रचंड क्रेज आहे सर. समजा तुमच्या उत्पादनाला मार्केटमध्ये सगळ्यात जास्त मागणी आहे, तुम्ही समाधानी असाल? नो सर. का? कारण बिझनेसमन जितका असमाधानी तितका तो जास्त यशस्वी असतो सर. आपल्या मालाची मार्केटिंग कशा प्रकारे व्हायला हवी? सर, स्वतःला ग्राहकाच्या जागी धरावं आणि आपल्याला कुठल्या गोष्टी आकर्षित करू शकतील ते पाहावं आणि त्याच कराव्यात. कारण शेवटी काय सर, आपणही ग्राहक असतोच ना. गुड. मार्केटिंगचा अनुभव? नो सर. तरीही आम्ही तुम्हाला ही एजन्सी का द्यावी? कारण सर, उत्पादन अनुभवानं नाही, युक्तीनं आणि आत्मविश्वासानं विकलं जातं असं मला वाटतं. मयूरने इतर कंपन्यांपेक्षा पुढे जायला काय करायला हवं? इतरांपेक्षा सतत काहीतरी वेगळं आणि चांगलं द्यायला हवं. जर ते शक्य नसेल तर किमान तसं सातत्यानं भासवायला हवं. व्हेरी नाईस. थँक्यू सर, थँक्यू. आपल्या उत्पादनांसाठी एखादी कॅचलाईन सुचवू शकाल का? डेफिनेटली सर. मयूर कॉस्मेटिक्स फक्त 16 वर्षांच्या मुलींसाठी. पण यामुळे आपला ग्राहक वर्ग मर्यादित होईल? नो सर, उलट वाढेल. कारण कुठलीही स्त्री आपण 16 पार केलंय हे सांगायला धजावत नाही सर. अभिनंदन. थँक्यू सर. मिस्टर जगन्नाथ, उत्तम परफॉर्मन्स व उत्तम शैक्षणिक पात्रतेच्या निकषावर मिस्टर जगन्नाथ देशपांडे आपली मयूर कॉस्मेटिक्सच्या एजन्सीसाठी निवड झाली आहे. मैं कहा हूँ? तुम यही छो, तुम्हारे पलंग पर तंगड़े पसर के सोया है. स्वप्न बगुन झाले असेल ना तर उठाता. सकाळचे 9 वाजलेत. आई, मला स्वप्न पडले एजन्सी मिळाल्याचं. अरे माझ्या कर्मा, काय करू आता या पोराला. अरे स्वप्नातून जागा झाला असेल ना तर उठ, 11 ची मीटिंग आहे. काय? आई, आय लव यू. राहुल, काय असं आपल्याला कुणी म्हटल्यावर आपण काय म्हणायचं? आय लव्ह यू. कम इन. येस, कम इन. मिस्टर जगन्नाथ. उत्तम परफॉर्मन्स आणि उत्तम शैक्षणिक पात्रता याच्या निकषावर मिस्टर जगन्नाथ देशपांडे आपली मयूर कॉस्मेटिक्स याच्या एजन्सीसाठी निवड होत आहे. माझा माझ्यावरच विश्वास बसत नाहीये. काल रात्री मी स्वप्नात पाहिलं आणि आज प्रत्यक्षात. माझ्या सोन्यासारख्या पोरावर करणी केली. करणी उलटून जाऊ दे. देवा सिद्धेश्वरा, मी 21 नारळाचं तोरण बांधीन तुला. माझ्या लेकराला तुझ्या पायावर घालीन. हवं तर इथपासून तिथपर्यंत साष्टांग दंडवत घालतील. पण माझ्या लेकराची सुटका कर रे देवा, माझ्या लेकराची सुटका. मला काही झालेलं नाहीये. अजा, मधुरा यार, तुम्ही तरी. नाथा, आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया का? अगं काय वेड लागलाय का मला? मी खरं सांगतोय, माझं स्वप्न खरं ठरलं 100%. कोण ठेवणार विश्वास? नाथा, हे कलियुग आहे. चमत्कारावर विश्वास ठेवायचे दिवस संपलेत. आता तू म्हणतेस ते खरं असेल नाही कदाचित, पण चमत्कार घडलाय खरा.
काय रे काय झालं राहुल्या? काय होणार दादा, मी हरलोय रे, सपशेल तोंडावर पडलोय, मी नालायक ठरलोय. कोण म्हणते असं? त्या भाऊसाहेब पाटील कॉलेजचे प्रिन्सिपल, ते म्हणाले लायकी नाही शिकायची तर कशाला येतात इकडे. मग सांगायचं ना त्यांना 88% मार्क्स आहेत म्हणायचं. सांगितलं रे, तर म्हणाले नुसते मार्क काय चाटायचे आहेत, जोडीने भरायला 30,000 रुपये आहेत काय, पैसे असतील तर बोल, नाहीतर ऍडमिशन फुल झाल्या म्हणून समज. काय दादा, मी खूप रिक्वेस्ट केली रे, लिस्टमध्ये माझं नाव आहे असंही सांगितलं, तर लिस्टमधलं नाव त्यांनी माझ्या समोर खोडून टाकलं. काय नाव काय म्हणालास त्या प्रिन्सिपलचं? काय हो, काय पिकनिक आलात काय? कोणी सोडला आहात तुम्हाला? आलो आमचे आम्हीच. काय काम आहे बोला? माझ्या भावाला तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे. मी सांगितले 30,000 रुपये भरा आणि ऍडमिशन घ्या. मी 30,000 कावड्या सुद्धा देणार नाहीये आणि तेच सांगायला तुम्हाला आलो मी इथे. चॅलेंज? त्या झगड्याला चॅलेंज? 88% मार्क्स आहेत त्याला, कशी ऍडमिशन मिळत नाही तुमच्या कॉलेजात? मग मी काय करू, नाचू? पैसे दे, सीट घे. झगडे सर, हे प्रकरण तुम्हाला महागात पडेल, मी हे वर पर्यंत घेऊन जाईन. तिथे 50-75 चा भाव चाललाय. हा अन्याय. भोंगा देऊ भोंगा, हातात घेणे ओढ सूट, मला काही फरक पडत नाही. खरे तुमचं, काय फरक पडणार आहे तुम्हाला? चिखलाचेच बनलेले आहात तुम्ही सर, चिखल उडण्यातली व्यथा तुम्हाला कशी कळणार? शट अप, माझ्या कॅबिन मध्ये मला शिकवतोस? उद्या शेवटचा दिवस आहे आणि तुमच्यासाठी शेवटची मुदत. मी तुम्हाला निक्षून सांगतोय सर, माझ्या भावाला ह्याच कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळणार. चल स्वप्न बघा, जा अँड गेट आउट. चल रावल्या. जुना मोगल्याचं आणि हा ओळख ओळख ना, कुठला कुठला माहिती? कलड मोगल्याचं. ए अशी जवळ आहे ना. ईशा सोडा ना. सोडा, काय चाललंय हे? प्रयोगशाळेत नवीन प्रयोग करतोय. प्रयोग? तुमची परीक्षा नळी. मी तुझा चिमटीत पकडायचा स्टँड. ईशा तुम्हाला दुसरी जागा मिळत नाही का हो प्रेम करायला? काय करणार, ते कार्डी कॉलेज आहेत ना, कुठली नवीन जागा शोधून काढली आपल्या आधी तेच पोचतात. त्यापेक्षा ही जागा बरी आहे ना. त्या छोट्या जागेत बेरीज वजा भागी, गुणाकार भागाकार जवळून तपासायला मिळतात ना. अरे चेहरा हे या चांद खिला हे, जुलूप गणेरी श्याम क्या. काय पाहिजे आपल्याला? प्रयोगशाळा कुठं आहे? भावाच्या ऍडमिशनला कधी येऊ? येऊ ना सर. उद्या भावाला घेऊन या ऍडमिशन साठी, फक्त फीचे पैसे आणा. चला ऍडमिशन भरली आता. चालू द्या, चल आपली ऍडमिशन ओपन होता. काय झालं? नको त्या ठिकाणी पिन लावतोस तू. त्या झगड्याचे डोळे चकडे व्हायचे बाकी होते. रिअली यार, एखाद्या कादंबरीत किंवा चित्रपटात शोभेला असला प्रकार आहे. अरे काय चेहरा झाला होता यार त्याचा, भर सभेत भाषण करताना धोतराच्या निर्या सुटल्यासारखा. एक मिनिट, पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? कुठली ग? नाथा त्याच्या स्वप्नांविषयी जे काही सांगतोय ते आणि त्याची स्वप्न खरी होत आहेत. राईट, आता हळूहळू माझा सुद्धा विश्वास बसायला लागलाय.
नाही म्हणजे एखादी गोष्ट एकदा ऍक्सिडेंटली होऊ शकते, प्रत्येक वेळेला नाही. आता मजा आहे का माणसाची? लॉटरी लागली ना था. चला, नाही नाही म्हणता म्हणता स्वप्न खरी झाली. अशी नाही तशी गंगेत घोडण झालं. बोललीस बोललीस तिरक. तू मागच्या जन्मी खेकडा होतीस काय? काय मी खेकडा असूच शकत नाही. फार फार तर खेकडी नसू शकेल. आणि तू काय सरळस रे? नाही मी पूर्वी सरळच होतो, पण तुझ्याशी लग्न झालं आणि ए माझ्यासारखी समजूतदार बायको मिळाली आहे ना, म्हणून संसार टिकलाय. दुसरी एखादी कोणी असती तर आतापर्यंत तुझा संसार फुंकून मोकळी झाली असती. बरं झालं असतं ना, किमान हे कबड्डी कबड्डी खेळणं तरी थांबलं असतं. काय यार लाईफ आहे, कधी ही माझा पाय खेचते कधी मी हिचा पाय खेचतो. पनवती सगळी. मी पनवती? मग कशाला लग्न केलंस माझ्याशी? तुझ्या आई वडिलांची दया आली ग, दुसरं काय. ए माझ्या आई वडिलांना मध्ये आणायचं काम नाही. हा ते गरीब आहेत बिचारे. आधी नव्हते, तुला जन्म देऊन ते गरीब झालेत. हे बघ अजया. काय बघ? हा काही बघण्याच्या लायकीचं ठेवलंयस का तुम्हाला? अरे रे रे रे, काय उत्साह आहे यार तुमच्यात. रोज एकाच विषयावर कसला नव्या दामाना भांडता यार. सॉरी मी नाही, ही भांडते. हो आणि हा मोठा संतच लागून गेला नाही का? एकदम चुप, हाताची घडी तोंडावर बोट. तू बोल रे नाथा. नक्की हो. तर मित्रांनो, मला एजन्सी मिळाल्याच्या आनंदा प्रित्यर्थ मी उद्या एक छोटीशी पार्टी ठेवलेली आहे. छोटीशी. अजा तू आणि प्रियाने नक्की यायचं हा का? हो हो. काय हो? विसरलास ना, तू नेहमी असंच करतोस. काय रे काय झालं? अरे विसरलोच. अरे काय आहे, उद्या आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि उद्याचा दिवस आम्ही एकमेकांसोबत एकमेकांसाठी राखीव ठेवलेला आहे. आणि आम्ही ठरवलंय उद्याचा दिवस मुळीच भांडायचं नाही. काय गा? भांडणार नाही. मग काय करणार बुवा? नाथा गुड डिसिजन, ऑल द बेस्ट. थँक यू. कोण होते ते? तुझ्या तुझ्या माणसं कामावरून काढून टाक, त्यांच्या जागी बाया भर बाया. नाही तसं नाही राव साहेब. मग कस? मग कस? उद्या या अण्णानं जर आपल्या पदपेढीची केस उभी केली आपण दोघही धक्क्याला लागणार. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, त्या जर माझी खुर्ची गेली तर आपल्या दोघांना भीक मागायला लागणार. भीक मागायला येशील माझ्याबरोबर? दे दे भैया, अल्लाह के नाम पे दे दे, भगवान के नाम पे दे दे. येशील भीक मागायला? नाही नाही राव साहेब, एक एक संधी दे. यावेळेला हलणार हो अण्णा, हलणार मी सांगतो अण्णा, हलणार हो, हलणार ठरलं हो. संधी पाहिजे हो, दिली दिली. पर या टायमाला जर हा अण्णा वाचला तर या बुवाला तुझी नवी कुंडली बनवायला सांगणार आणि इमिजिएट मृत्यू योग. काय बोल? हो हो आय एम रेडी. झाली का तयारी? झाली ना. काय ग? मला ना एक आयटम सॉन्ग करायचंय. हाय ऐश्वर्या. हाय नाथा. खल्ला. अरे करू द्या रे, करू द्या तिला. असला आयटम सॉन्ग आपल्या सोसायटीत याच्या आधी कधी झालं नाही. So sweet of you. आता चार दिवस मी आंघोळ नाही करणार अजिबात. मोरपीस फिरलं ग गालावरनं माझ्या. मी कशी दिसतीये? अग ऐश्वर्या, स्कर्ट ना थोडासा लांबच आहे ना. मी म्हंटल होत, मी सांगितलं होतं त्या शिंप्याला, पण माप घेताना ऐकतोय कुठे.
त्याचं नाही चुकलं. नाही, त्याचं अजिबात नाही चुकलं. तुला बनवतानाच ना ब्रह्मदेवाचा हात असा थरथरला असेल. किती गोड. ब्रह्मदेव तू, फक्त तू. नाथा, मधुरा आली. कुठे? काय रोल बिल नाही अशात काही इंडस्ट्री? नाही म्हणजे काम बीम असं नाही मिळालं तुला अजून? एखाद्या चांगल्या डिरेक्टरला भेट ना. नाही म्हणजे मी भेटून देईल तुला एखाद्या चांगल्या डिरेक्टरला. म्हणजे कितीने घाबरत असते असीला. ठरलं तर बॉम्ब ठेवलं जे या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. अन्ना सकटेची चाळ उद्ध्वस्त झाली पाहिजे. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अरे वा नाथा, आज लवकर उठलायस तू. ए नाथा, चल आवर लवकर, आज अण्णांची चौकात सभा आहे, माहिती आहे ना तुला. अरे जरा लवकर आवरलं असत असं काय बिघडलं असतं. पण तुम्हा आजकालच्या मुलांना रीत भातच नाही अजिबात. आवर लवकर. अरे घड्यात किती वाजलेत बघ. साडेनऊ. सर काय आहे सर? अरे काय नाथा, नाथा याने म्हणे स्वप्नात बॉम्ब फुटलेला पाहिलाय आणि त्याची कंप्लेंट करायला आलाय. इन्स्पेक्टर साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, माझी स्वप्न खरी ठरतायत. खरं? मग मी सांगतो ते आई, तू स्वप्नात बॉम्ब फुटलेला पाहिलास ना, अरे मग त्या स्वप्नातल्या पोलिसांना बोलव. अहो पण हे बघ, चुकून कधी तुझ्या स्वप्नात ऐश्वर्या राय आलीच तर मला बोलव, आपण दोघं निंबुडा निंबुडा खेळू. पण सर माझा ऐका. चल चल. अहो इन्स्पेक्टर साहेब. ओ माशे, तुम्ही तरी जरा सांगा ना त्यांना. ज्या दिवशी तो तुम्हाला सापडेल त्या दिवशी तुम्ही अन्यायाविरुद्ध प्रतिकार करून उठाल. कुठे लागली आग? स्वप्नात लागली. स्वप्नातल्या गाडीला बोलाव की मग. नाही साहेब, शपत, मी काल स्वप्न पाहिलं. स्वप्नात मी आमच्या सोसायटीत कुणीतरी बॉम्ब ठेवल्याचं पाहिलं. त्याचा जर स्फोट झाला ना तर सगळ्या सोसायटीला आग लागेल. चला चला साहेब, चला. तर खरी आग विझवताना नाकी नऊ येते आणि तू स्वप्नातली आग विझवायला निघालाय. उतर खाली. नाही नाही साहेब, माझा ऐका साहेब. चला हे पाहा, मी समजावून सांगतोय साहेब, मी स्वप्न पाहिलं आणि ते खरं ठरत आहे. सगळी सोसायटी जळून जाईल साहेब. चल चल. काळ भैरव, पतपेढीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी आवाज उठवला तो याच आतल्या आवाजाच्या बळावर. रसिक सेठ आणि रावसाहेब या दोघांनी मला वारंवार संपवण्याचे प्रयत्न केले, माझ्यावर जीवघेणे हल्ले केले. अरे अण्णांचं भाषण चालू, तिथं जर स्फोट झाला ना तर शेकडो लोक मरतील. चल लवकर गाडीत बस. अरे अरे माझं भूत. अरे भालू नको, चल पटकन बाबा. चल. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा फार मोठा गुन्हा. सभा थांबवा अण्णा, सोसायटीत बॉम्ब ठेवलाय. चल हाच तुम्ही ठर बॉक्स. कुठे? हा हा तो क्लाउज, इथेच फुटेल बॉम्ब. अरे बापरे, वर. अरे काय लागलं काय वेडा. मी उचल उचल, मला उचल मला उचल. ए नाथा, त्या मीटर बॉक्सशी खेळू नकोस. अरे रविवार आहे, आज लाईट गेला ना तर मटणाचा मसाला वाटता येणार नाही मला. आधी उत्तर बघू, इकडे ये. अग अग, ऍटम बॉम्ब नाही, खरा खुरा बॉम्ब आहे. बॉम्ब आहे. आधी टॅप टाक. अरे 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 अरे, माझा घर नको टाकू, तिकडे टाक. अरे तिकडे घर आहे, चल खाली चल. अरे मला उतर खाली. अरे चल पटकन गावाच्या बाहेर चल कुठेतरी.
सरळ येऊ दे येऊ दे तिकडं तिकडं करेक्ट हन अह पाहिलं त्रास आहे आम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना अहो तुमचे ग्रह तृष्णा आहेत तुमच्यावर तुमचा एकही वार लागत नाही धूमकेतू शिरलाय रसिक नावाचा माझ्या आयुष्यात याला काय एकदा संपवला कमी मोकळा एक एक संधी द्या रावसाहेब इतक्या संध्या द्याल तुला माझं जावे लागतो अरे अरे असं काय करताय मी तुमचा जुना विश्वासू सहकारी नाही का विश्वासू सहकारी म्हणून तुझ्या पोडख्यावर एकच भोपळा ठेवलाय नाही तर डोक्याचा भोपळा फोडला असता तुझ्या गे आला तुझा बाप आला कायदेशीर बाप ऐक तिची मुक्त फळगे आता सर्वनाश ह्याच ना कोट तर काळ पण थोबड पण काळ आहे काय झालं काय बोल साहेब स्वल्पविराम आपण पतपेढीमध्ये जो गैरव्यवहार केलेला आहे अर्धविराम त्याच्या विरोधात कोर्टाने आपल्याला ताकीद पत्र अर्थात समन्स पाठवलेलं आहे पूर्ण विराम ए परमेश्वरा एक बरा माणूस का माझ्या नशिबात दिला नाही समजा असं बोल रे समजा असं बोल आता माफ करा आरवी रे राव साहेब स्वल्पविराम आता आपल्या हातात मुळीच वेळ नाही पूर्ण विराम कागदपत्र स्वल्पविराम साक्षीदार स्वल्पविराम पुरावे स्वल्पविराम सगळं त्याच्या बाजूने आहे पूर्ण विराम अर्थात 2 कोटीचा तरी बंदोबस्त करावा लागेल नाहीतर अण्णाचा तरी उद्गारवाचक चिन्ह कोर्टात मी तुम्हाला सांभाळून घेईन पूर्ण विराम झालं बोलून झालं त्याला काय म्हणतात तंड निघू मी रस्त्यावर दोघांनी पेटी घेऊन गाणं म्हणायची वेळ येईल येशील का माझ्याबरोबर नाही नको नको रावसाहेब मी सांगतो ना मी सांगतो काय अण्णा गचकला आडवी रेख तुमच्या गळ्यात मंत्री पदाची माळ उद्गारवाचक चिन्ह माझ्या प्रिय बंधूंनो आणि त्यांच्या भगिनींनो पुरे पुरे काल या नाथानं आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या समन्यांचा जीव वाचवला म्हणून आपल्या समन्यांच्या वतीनं मी हा 100 रुपयांचा हार त्याच्या गळ्यात घालून चाळीच्या वतीनं सत्कार करतो तर असा हा आमचा नाता कालपर्यंत बावळट मूर्ख नालायक कामचुकार येणार अहो माझा सत्कार करताय का चारित्र्याचं उत्खनन करताय माझ्या अगं तुझ्या तोंडावर बावळट म्हणतायत मला असू दे रे बरोबर आहे तर काय म्हणत होतो मी आपल्या सोसायटीनं ओवाळून टाकलेला माणूस आज ओवाळण्याच्या लायकीचा कसा झाला हे आपण त्यासनीच विचारूया बोल ना आता बोल बंधूंनो आणि आणि माझ्या मैत्रिणींनो आज मी आहाराच्या ओझ्याखाली दबलोय कारण हा 50 रुपयांचा हार पाटलांनी 100 रुपयात आणलेला आहे मंडळी कालपर्यंत तुम्ही मला मी स्वप्न पाहायचो म्हणून हिणवायचात ना आता का मानाखाली घातल्यात काय जमदाडे मावशी आज माझी स्वप्न खरी व्हायला लागलेली आहेत परवाच मी स्वप्नात आपल्या सोसायटीत कुणीतरी बॉम्ब ठेवल्याचं पाहिलं आणि काल त्याप्रमाणे हालचाली केल्या आता धमालच धमाल आता कुणीही घाबरायचं कारण नाही आपल्या सोसायटीवर कसलंही संकट आलं तरी मी स्वप्न पाहत जाईन म्हणजे छातीचा कोट करून सोसायटीच्या रक्षणासाठी उभा राहीन आज या सोसायटीतला सगळ्यात ग्लॅमरस मनुष्य मी आहे आणि मी ते सगळं एन्जॉय करतोय तू काय एन्जॉय करतोस ना ते कळतंय आम्हाला हे आहेत का कोण हे इश्य इथे इश्य कुणी राहत नाही असं हो काय करता
माझ्या स्वप्नातले राजकुमार राहतात इथे, नाथ नाथ राहतात इथे, त्यांच्यासाठी मी सुरमई आणले तळलेली। आण आण, ताजी मासळी मला भयंकरच आवडते। हो का? आणि मला ना ताजी मासळी चिरायला आवडते। तू हो का बाजूला? माझ्या नाथांना भूक लागली असेल, हो की नाही? हो नाथ, नाथ मी नाथ। बरं झालं तुम्ही कोयता आणलात, आता ना या मुलींना चांगला धडा शिकवा काकू। अगे काकू कोणाला म्हणतेस? तू काकू, तुझी आई काकू, तुझे वडील काकू। अजून की नाही, मी 16 चीच आहे। घ्या ना, घेत हे काय रे? अशी काय ग उभी आहेस रस्त्यात स्पीड ब्रेकर सारखी? तुझ्यासारखी अवजड वाहन नाथापर्यंत पोहोचू नयेत ना म्हणून। मला ना नाथाला किस द्यायचंय। अगं रताळ्याचा किस द्यायचा आहे? घ्या ना, तुमच्यासाठीच आहे, तुमच आहे सगळं। अग सगळं? होय सगळं द्या। नाथा 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 वा नाथा नाथा पुरे हा आता। हे यू शट अप, आय एम बिझी। नाथा मी आहे इथे, तू गेलीस तरी चालेल। काकू तुम्ही तरी सांगा ना। मी काय सांगू बाई, अग पुरुषांचं असंच असत, एकदा बाहेरची चटक लागली ना की घरातलं गोड लागत नाही त्यांना। मधुराताई इतका फायदा असतो का स्वप्न बघण्याचा? काय झालंय का सगळ्यांना? मधुरा यू वॉन्ट किस रत्ताळ्याचा? तूच खा। थांब थांब जा तिकडे। माधू माधू। मॅडम तुम्ही मला बोलवलं? हो काय चूक झाली? नाही तसं नाही, म्हणजे काय पाहिजे होतं तुम्हाला? पाणी आण। कशाला? आंघोळीला। काय रे काय प्रश्न विचारतोस? आण तू बावळट। सगळे पुरुष एकदाच सारखेच, कुणाचा कुणाला मेळ नाही। नाही माझं काही अडणार नाही आहे त्याच्याशिवाय, रात्रभर जागवलं उगाच। काय समजतो काय स्वतःला? कोण ग? आहे एक बागुल बुवा, खा म्हणावं दुसऱ्या मुलींच्या हातचं, मी अजिबात जळत नाहीये। चांगले ना चटके दिले पाहिजेत त्या जिभेला आणि भरवणाऱ्या हातांना सुद्धा। मी अजिबात पझेसिव्ह वगैरे नाहीये, पण एवढं खेटून बसायची काय गरज होती त्या सुरमईवालीला? आणि ती बसली तर आपण सरकावं ना? आपण नाही, तिनं सुरमई आणली ना, मग चिकटले गुळासारखे। रिलॅक्स मधुरा। मॅडम काय बाई आलेत? अहो आयुष्य बर्बाद होण्याची वेळ आली। मी कुठे जाऊन दाद मागू? सांगा ना हो, सांगा तुम्ही सांगा। काय झालं मला सांगता का नीट? अहो मी विधवा बाई, माझ्या नवऱ्याच्या प्रॉव्हिडंट फंडातली सर्व रक्कम मी फ्लॅट खरेदीसाठी गुंतवली आणि त्या रसिक शेट्टी व्यवहारात माझी फसवणूक केली। मग पोलिसात नाही गेलात तुम्ही? हो गेले होते, तर पण ते सगळेच त्या रसिक शेटला सामील। मग कुणीतरी सल्ला दिला पेपरमध्ये द्या ही बातमी, म्हणून इथे पुराव्यासहित बातमी दिली। इथे कधी? 7 दिवस झाले तुमच्या साहेबांकडेच देऊन। हे सगळेच होते ना त्यावेळी। मॅडम मी कसं जगायचं, काय करायचं तुम्हीच सांगा। ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचा फ्लॅट तुम्हाला कागदपत्रांसहित परत मिळेल। खरंच सांगताय तुम्ही? तुम्ही शांतपणे घरी जा।
देव तुमचं भलं करो। रसिक शेट। अगं दरवाजा आहे तो, बॉक्सिंग किट असल्यासारखा धक्का काय मारतेस? मी तुम्हाला जाब विचारायला आली। अरे वा, काय दिवस आले। संपादक कोण आहे, पत्रकार कोण आहे, तेच कळेल असं झालंय। संपादकांनी आपली कर्तव्य विसरल्यावर असंच होणार। कोण कोण विसरलंय कर्तव्य? हे बघ, मी एक सच्चा पत्रकार आहे। हो का? मग त्या विधवा बाईंनी दिलेल्या रसिक शेटच्या अर्जाचं काय केलं? लोणचं घातलं? द्या मला तो अर्ज, कुठे आहे? मग अशी ओरडत होतात ना फ्रंट पेज साठी बातमी नाही बातमी नाही म्हणून, मग द्या ना तो अर्ज, आता तयार करते बातमी। हो तू बातमी तयार कर, मी ऑफिसला कायमचं कुलूप लावायची तयारी करतो। अग अग, त्या रसिक शेटला तू ओळखत नाहीस। त्याला माझ्या इतकं चांगलं कुणीच ओळखत नाही। त्याचा मुखवटा उतरवायची मस्त संधी साधून आली। द्या तो अर्ज। देणार नाही, अशानं भिकेला लावशील तू मला। अहो भिकेचं काय घेऊन बसलायत सर? पत्रकारांनी तर स्वतःचा जीव द्यायला तयार असलं पाहिजे सत्यासाठी। जीव म्हणजे काय? चॅरिटी फंड वाटला वाटत फिरायला? तुम्ही अर्ज देणार आहात कि नाही? नाही। आव्हान देताय मला? हो ठीक आहे, घेतलं तुमचं आव्हान। नाही, उद्या आपल्याच पेपर मध्ये फ्रंट पेज ला त्या विधवा बाईचं गारण छापून आणलं तर यापुढे स्वतःला पत्रकार म्हणून घेणार नाही। घे राजीनामा, टाइप करायला घे, कारण तो अर्ज कुठं ठेवला आहे हे फक्त मलाच माहिती आहे। आणि मी आज संध्याकाळी चाललोय बाहेर गावी, तू बस हात चोळत। काय ठरतंय तुझं? तू मला मदत करणार आहेस की मी जाऊ? अगं हो हो, काय अशी एकदम घायला येतेस? मला तर तू सत्यवादी कमी आणि दहशतवादी जास्त वाटतेस। माझ्याविषयी तुला काय वाटतं हे विचारायला मी तुला इथे बोलवलेलं नाहीये। आय जस्ट डोंट केअर अबाउट दॅट। ओके मधु, तुझं माझ्यावर प्रेम आहे हे बिन कामाचं झालं। नाथा, त्या संपादकांनी लपून ठेवलेले कागद मला कसे मिळतील? अगं माझ्यापेक्षा तुला तुझी पत्रकारिता महत्वाची वाटते का? हो का? कारण ती प्रामाणिक आहे। सतत टोचून बोलतेस तू मला। नाथा, तू मला मदत करणार आहेस की मी जाऊ? अगं बाई करतो मदत, पण नेमकी कसली मदत हवी ते तर मला कळू देशील की नाही? अरे मग तुझी स्वप्न काय कामाची? मग का तुझ्या स्वप्नांचा उपयोग फक्त त्या सुरमईवालीला बघण्यासाठीच करतोस? हो म्हणजे नाही, आता ती गळ्यात पडते ग माझ्या, मी काय करू शकतो त्याला मग? अच्छा, मग कशाला गळा सार्वजनिक करून घ्यायचा? नाही, गळ्यात सोन्याचा हार सुद्धा पडतो आणि फाशीचा दोर सुद्धा। काय चांगलं काय वाईट ते कळायला नको गळ्याला? सोड ना हा गळा, आपला हा राग काय ते विरोधी पक्ष नेत्यांसारखं किरकिर किरकिर करत बसतेस ग? मी बोलले काय नाही बोलले काय तुला काय फरक पडतो? जा ना तुझ्या त्या 10 जणींकडे, आहे ना सुरमईवाली फुरमईवाली। मी काय बाबा दहशतवादी? पण या दहशतवाद्याने मला कायमचं नादाला लावलंय ना मधु। चल, तुझ्या दहशतवादाला घाबरून मी तुला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे। खुश हे खुश, अग सोड ना हा राग, कधी उडकून समुद्रात नाथा। चल आता। प्रियताई, काकू का ग असं करताय? दोन घास खाऊ देत ना माझ्या लेकराला। अगं भुकेने कावंडलाय बघ कसा। हो ना, सिमेंट काँक्रीटचा अगदी डांबरी रस्ता झाला। अच्छा काकू प्लीज थोडा वेळ। काय थोडा वेळ, संध्याकाळपासून त्याला मारून मुटकून झोपवलाय तुम्ही। काय ग माझ्या वासराबरोबर असं का वागता तुम्ही? वासरू धड आहे का तुमचं? वासरू जरा मोकं सोडलं की जवखरू धड आहे। नाथा,
काही काम वगैरे केलंयस का नुसतं झोपला होतास? ए अरे काय गड्या सारखं वागवत रे, निदान पगार तरी देत चला यार. नाथा काय झालं? जवळ ये ना. ए आम्ही आहोत इकडे. तुम्ही या. काय झालं? नाउ रेडी फॉर मिशन एडिटर. ही बिल्डिंग आहे तुझी? हो मागच्या वेळेस तिथे होती. बस काय चाललंय इथे वरती? अच्छा वर चढ. चांगली आहे, तेच तुला सांगणार होतो. चढ वर. अरे मला प्रॅक्टिस आहे करायचं वर वगैरे चढायची. अरे मी काय सर्कशीच आहे का कामाला? मी चाललो. हे बघ तू. अरे हे बघ, ही आता भांडायची वेळ नाही मी तुला सांगतो. बऱ्यात ना भांडाय काय मूर्खासारखे. हा चल अजित. हा मी साबा प्रत्येक वेळी मी मधुरा. चढ तू. मी पुन्हा नाही सांगतो. मी सावकाश आजा. हा मी कधीच चढलो नाही. चल सवय होते. अजित झेपेल तुला. झेपेल ग त्याला चांगलं झेपेल. गाढवा सारखी उजीवायची सवय. कधी भांडायचं ते सुद्धा कळत नाही. गाढवा सारखे भांडतात. अरे आमचं भांडण तू मनाला काय लावून घेतोय? अरे मनाला नाही. अरे मनाला नाही, अंगाला. अंगाला लागलंय काटे बघ कुठे ते. आता परत प्रयत्न करूया आपण. आता मी मी तुला मागून सपोर्ट करतो. चल धर गा मला. सावकाश सावकाश हळू उतर खाली. सावकाश हळू. तू फार आवाज कर. अरे मी कसला आवाज करतोय? माझा आवाज बंद आहे. दोन नंबरचा हा की हा? अरे हा रे ट्रेच्या खालचा. ट्रेच्या खालचा हा हाच आहे मग. हीच का ती? अरे नाही यार एवढी नाही, पातळ आहे ना ती. पातळ पातळ लवकर लवकर. सावकाश धरा. सापडलं का रे? अरे माझे पाय. दे दे बाहेर दे बाहेर दे. गोळ्यात पाय आले. पाय आय आय अडकलायस. अरे काय दिसत नाहीये. अरे गुदगुल्या होत्या. अरे ओढत मिळाली मिळाली. हेच आहे का ते? मला नाही वाचतंय. अरे बहुतेक हेच आहे. मी तुला यमाकडे पाठवतो. आणि माझ्या वतीने त्याला पटव. माझ्या वतीने त्याला पटव. नाही 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 रसिक सेट. नाही रसिक कोण रे तुझा बाप? अरे शाणे बोला यमराज बोला. माझं काही एक चुकलेलं नाहीये. मला त्या रसिक सेट ना जबरदस्ती ना तुमच्याकडे पाठवलंय. तुझी कुंडली अजून बंद केलेली नाही मी. हा मी अजून जिवंत आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय कशी कुंडली बंद करेन? मला सांग, तुला हजार वेळा बजावून सुद्धा ती बातमी पेपरात छापून आली कशी? नाही मी तो अर्ज व्यवस्थित लपवून ठेवला होता, पण त्या अण्णाच्या पोरीनं तो पळवला. एवढ्याशा पोरीला घाबरतो? चिमुटभर काढती ती. नाही ते काय अशी अशी चिरडून टाकायची किडामुंगी सारखी अशी अशी. मग आतापर्यंत तिच्या समोर कालो टांगण घालत होतात. कालो टांगण घालत होतात. तुझ्यामुळे तुझ्यामुळे सगळी प्रॉपर्टी मला त्या विधवेला द्यावी लागली. गप गुमान. चुकलो. चुकलो चुकलो. काय चुकलो? Valentine.
अगमाग मला जे तुला हवे ते आणि मलाही दे, अगमाग मला जे तुला हवे ते आणि मलाही दे। व्हॅलेंटाईन डे, व्हॅलेंटाईन डे, माग मला जे तुला हवे ते आणि मलाही दे। तुझे पता मी डोळे त्यातून ते स्वप्नांचा झोल, मर्दानी छाती देऊदे आधाराचा तोल, महिरप ओठांची त्यात ते विश्वासाची ओल, भराचा चैनी साठी भेटूया न दोघे, घडी भराचा चैनी साठी भेटूया न दोघे। व्हॅलेंटाईन डे, व्हॅलेंटाईन डे, माग मला जे तुला हवे ते आणि मलाही दे। व्हॅलेंटाईन डे, व्हॅलेंटाईन डे। रंग सुगंधा सवे असूदे काट्यांचे भान, आहा फूल गुलाबी काय सांगते नीट ऐक जाण, रंग सुगंधा सवे असूदे काट्यांचे भान, नरमातीचे केवळ नाते हे नाही प्रेम, दोन जीवांच्या मिठीत आहे खरे कुशल क्षेम, जिम्मेदारी दे आणखी जिम्मेदारी घे, जिम्मेदारी दे आणखी जिम्मेदारी घे। व्हॅलेंटाईन डे, व्हॅलेंटाईन डे, माग मला जे तुला हवे ते आणि मलाही दे। व्हॅलेंटाईन डे, व्हॅलेंटाईन डे, हे माग मला जे तुला हवे ते आणि मलाही दे। आग माग मला जे तुला हवे ते आणि मलाही दे। माझ्या शक्तीचा उपयोग स्वार्थासाठी न करता परमार्थासाठी करायची बुद्धी मला दे देवा। माझी स्वप्न केवळ माझीच मालमत्ता बनू देऊ नकोस, ती गरजवंतांचा हक्क बनायला पाहिजे। स्वतःसाठी सगळेच जगतात, पण मला दुसऱ्यांसाठी जगायला शिकव देवा, तेवढा डोळसपणा दे मला नाथा। आई, अरे आज माझी कुस धन्य झाली, जिच्या वाट्याला असे भाग्यशाली क्षण आले ती आई पुण्यवानच नाही का? आई माझी दोन्ही मुलं कर्तृत्ववान निघाली नाथा, तुझे विचार ऐकून माझ्या मनाचं खूप समाधान झालं रे। माणूस प्रसिद्धीनं आणि पैशानं मोठवणं यापेक्षा माणूस म्हणून मोठवणं ही खरी कमाई आहे, आणि ही कमाई माझ्या दोन्ही पिल्लांनी मिळवली आहे। खरंच खरंच मला खूप अभिमान वाटतो रे तुम्हा दोघांचा। एक तर इतक्या लहान वयात घर चालवतोय आई, आणि दुसरा
जग सांभाळायच्या गोष्टी करतोय. खरच खरच तुम्हा दोघांचा खूप अभिमान वाटतो रे. तथा असतो. मधुरासाठी केलं रे आपण ते. दादा दादा तुमचे उपकार मी जन्मभर नाही विसरणार. अहो ताई असं काय करताय, उठा. अहो माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात तुम्ही, असं माझ्या पाया पडून मला पापाचं धनी करू नका. दादा अहो देव आहात तुम्ही देव. अहो मी कसला देव, सामान्य माणूस आहे तुमच्यासारखाच. हा तुमचा मोठेपण आहे. तुमच्या मदतीमुळेच मला जगण्यास आधार मिळाला. तुम्ही देवासारखे धावून आला म्हणून माझ्या कष्टाचा फ्लॅट मला परत मिळाला. तुम्ही माना अगर न माना, तुम्ही देव आहात. खरंच तुम्ही देव आहात. लोक आता याला देव म्हणू लागलेत. आता याचा आम्हाला दोघांनाही फायदा होईल. जगन्नाथा. हे बघ नाथा, या गोष्टीवरून इतका अपसेट व्हायची काही गरज नाही. असं कसं म्हणतोस तू आजा? अरे माझ्या मनाला आणि सत्सद्विवेक बुद्धीला पटत नाही ते. चुलीत घाल तुझी सत्सद्विवेक बुद्धी. हे बघ नाथा, तू स्वतः म्हणतोस तू देव आहेस म्हणून. नाही, लोक म्हणतायत म्हणू देत ना. एक्सेप्ट कर. तुझ्या शक्तीला अध्यात्माचं कोंदण दे. अरे मस्त ग्लॅमर मिळतंय तुला, एनकॅश कर, भरपूर पैसा कमाव. हे बघ, अध्यात्माचा बाजार करण्यात काही गैर नाही आहे. आणि सध्या तर जगन्मान्य आहे ते. शिवाय गव्हर्नमेंट सुद्धा त्यावर टॅक्स बसवत नाही. बिनभांडवली धंदा. अजित काय रे, देवाच्या कृपेचा असा धंदा मांडायचा का? देवाने सांगितलंय मी दिलेल्या शक्तीचा असा धंदा करू नकोस म्हणून. आणि कोण जाणे, कदाचित देवाचीच अशी इच्छा असेल की त्यांनी असा पैसा कमवावा. पण ही लोकांची फसवणूक नाहीये का? कम ऑन यार. अगं लोक अंगात काही नसताना साधू बनतात. आणि इथं तर नाथाकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे. नाथा तुला भरपूर पैसा आणि प्रसिद्धी हवी होती ना, मग ती मिळवण्याचा याहून सोपा उपाय नाहीये. मला नाही सुचत यार काही. ओके नाथा, मी तुला एक प्रपोजल देतो. म्हणजे बघ, मी तुला आध्यात्मिक गुरु बनवतो, मोठा आध्यात्मिक गुरु. सगळी जबाबदारी माझी. तुला तुझा बिझनेस मी सेटल करून देतो आणि त्याच्या बदल्यात तू मला माझा शेअर दे. इट्स अ शेअर बिझनेस डील यार. नाथा त्याचा अजिबात ऐकू नकोस. हे बघ, हा शुद्ध मूर्खपणा आहे. विचार कर नाथा. हे बघ, एकीकडे ही पैशाला पासरीभर मिळणारी नीतिमत्ता आहे आणि दुसरीकडे भरपूर पैसा आहे, प्रसिद्धी आहे, यश आहे. अजित यशासारखं सुंदर दुसरं काही नसतं नाथा. आणि हे खूप उदात्त वगैरे सुद्धा आहे. म्हणजे बघ, यातून तू लोकांना मदत करू शकतोस, त्यांचा उद्धार करू शकतोस. स्वार्थाबरोबर परमार्थ सुद्धा साधता येईल तुला नाथा, विचार कर. नाथा तू त्याच्या काही नादी लागू नकोस. काही काय सांगतोस तू त्याला अजित? तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस नाथा, तू विचार कर. नाथा पैसा मिळेल, नाथा नाथा प्रसिद्धी मिळेल. नाथा विचार कर नाथा. रावल्या मी गोंधळलो यार खूप. दादा तुला एक सांगू का रे? डोळे मिटून शांत बसून खा, मनातले सगळे विचार काढून टाक आणि देवाचं नाव घे. स्वच्छ मनाने देवाचं नाव घेतलं ना की तो नक्की मदत करतो बघ. रावले तुला काय वाटतं मी काय करायला पाहिजे? मोकळेपणानं सांग. अरे दादा मी काय सांगणार तुला? तुला सल्ला देणे आहेत का? मी काय मोठा नाही पण तरी सांगतो. अरे बोलून चालून स्वप्न ती, त्यांचा भरोसा कोणी द्यायचा? आज आहेत उद्या नसतीलही कदाचित. त्यांच्यावर किती विसंबून राहायचं हे तुझं तूच ठरव. चल आई जेवायला वाट बघत असेल. नाथा पैसा मिळेल, नाथा नाथा प्रसिद्धी मिळेल, नाथा प्रसिद्धी मिळेल. नाथा विचार कर नाथा, विचार कर नाथा. अहो देव आहात तुम्ही, देव आहात तुम्ही, देव तुम्ही. माना अगर न माना, तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात. खरंच तुम्ही देव आहात. नाथा पैसा मिळेल, नाथा नाथा प्रसिद्धी मिळेल, प्रसिद्धी.
नाथा विचार कर नाथा। अहो देव आहात तुम्ही, देव तुम्ही माना अगर न माना, तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात, खरंच तुम्ही देव आहात। नाथा पैसा मिळेल, नाथा नाथा प्रसिद्धी मिळेल, प्रसिद्धी मिळेल। नाथा विचार कर नाथा, विचार कर नाथा। मधुरा मी अजयशी सुद्धा बोललो या विषयावर, पण त्याने मला पटवून दिलं आणि मला पटलं अगं। मी त्याच्याशी पण वाद घातला आहे, मला सुद्धा कळ। हे बघ, मला सुद्धा कळतायत त्यातले धोके, हे करू नये असंही वाटतं। याचं मार्केटिंग होईल त्यातले धोके मला सुद्धा कळतात, पण मी त्याच्याशी। अगं मी हे कुणासाठी करतोय सगळं? हे बघ, माझ्याकडे एखादी गोष्ट आहे, म्हणजे मी त्याची एनकॅशमेंट करायला नको का? प्लीज प्लीज प्लीज। आज की ताजा खबर, लोक कल्याणासाठी स्वप्न पाहणारे स्वामी जगन्नाथ महाराज लवकरच मठात विराजमान होणार आणि लोकांच्या हितासाठी स्वप्न पाहणार। आज की ताजा खबर। पुरे 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 आजा बस, पुरे बस बस आजा आजा। गेली भीती? अरे भीती म्हणजे काय, पायाला आलेल्या मुंग्या आहेत का टिचकी मारली की जायला? अजा कसं होईल रे माझं? अरे कशाला काळजी करतोय, झकास होईल। अरे लोकांना मी खोटं वाटलो तर चपला खायच्या? अरे चपला म्हणजे काय, स्वीट डिश आहे का खायला? अरे पण तू असा विचार करतोयस कशाला? म्हणजे काय, काहीही होत नाही। हे बघ सोपं आहे, लोक तुला विचारतील की कसं कसं कसं, आपण सांगायचं असं असं असं, झालं संपलं काम। अरे ढापणे, तुझ्या थोपडाला ना काळी शाही फासली पाहिजे, काळी शाही नाही, पण माझ्या हातनं काय चूक झाली ते सांगा। दररोज तुला एवढे पैसे चारतो मी, कधी पाठमोरा फोटो छापला नाही माझा, कधी पहिल्या पानावर? आणि कोण हा जगन्नाथ स्वामी दररोज त्याची बातमी फोटो छापतो पहिल्या पानावर तू? हो नाही, तो फार मोठा माणूस आहे, तो जी स्वप्न पाहतो ना ती खरी होतात। हो उद्या तो गादीवर बसणार आहे, लोकांच्या कल्याणासाठी त्यांना हवी ती स्वप्न बघायला। काय म्हणतो? हो रशीद, काय म्हणतो? सोन्याचं अंड देणारी कोंबडी ऐकली होती, अख्खी सोन्याची कोंबडी पहिल्यांदाच ऐकतोय। अहो पण रशीक, ती कोंबडी दाणे घालण्याच्या लायकीची आहे का एवढं तरी चेक करा। काय बुवा, अरे तू काय तुझा थोबाड त्या कुंडलीत घालून बसलाय, जरा तरी त्या ग्रहांना मोकळं सोड की। एक वाईट बातमी आहे साहेब, याचा आमोशाचा जन्म तो सुद्धा मसनवटीतला, जरा थोबाड उघडला का वाईट बातमी। अरे तोंड का म्हशीचा गोठा, जरा उघडला का बाधा 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 शेणाचा गाठा खाली। बोल बोल। अहो तुमच्या कुंडलीत राहू घुसतोय। घुसतोय? मग तुला काय गुलाब पाणी घेऊन त्याचं स्वागत करायला बघायला काय दारात? घुसला सांभाळा। अजा असा असतो काय रे मठ? अच्छा हे काय रे? अरे लोक श्रीमंत होत आहेत, मग लोकांची श्रद्धास्थानं श्रीमंत झाली तर काय बिघडले? झोपेच्या वेळा दिवसातून 6 वेळा? कुणाच्या? तुझ्या। 3 स्वप्न एकदम पाहायला सांगितली तर 3र्या स्वप्नावर 100 रुपये सूट? काय रे हे रेट कार्ड? ए चल चल, असलं काय अपेक्षित नाही आम्हाला, सुरुवात इथूनच होते। अच्छा स्वप्न आणि साबणांच्या वड्यामध्ये काहीतरी फरक ठेव यार। आता तू उगच इमोशनल होऊ नकोस। अरे मी सगळं विचार करून ठरवलंय, तू फक्त दिवसातून 6 वेळा झोप आणि मस्त स्वप्न बघ। मी काय मजूर आहे का? छे छे, अरे तू तर मालक आहेस,
वाटला सपनों का सौदागर मन जगन्नाथ स्वामींचा जगन्नाथ स्वामींचा जगन्नाथ स्वामींचा जगन्नाथ स्वामींचा जगन्नाथ स्वामींचा जगन्नाथ महाराजांचा जगन्नाथ महाराजांचा जगन्नाथ महाराजांचा तुझ्या दर्शनाला आलेले भक्तगण जगन्नाथ महाराजांचा जगन्नाथ स्वामींचा याला म्हणता अध्यात्माचं मार्केटिंग. अरे पण एवढे लोक. अरे सोन्या, ज्यांची स्वप्न पूर्ण झाली आहेत त्यांच्या दाराशी अशीच गर्दी असते लोकांची. बोला जगन्नाथ महाराज की जय. जगन्नाथ महाराज की जय. जगन्नाथ महाराज की जय. जगन्नाथ महाराज की जय. नाही मधुरा नाही. अगं आम्ही समाजकारणी माणसं आणि राजकारण मला झेपायचं नाही. हे बघा, तुम्ही मला उगाच भरीस पाडू नका. अहो अण्णा, असं काय करताय? राजकारण हे समाजकारणापेक्षा वेगळं कसं असू शकतं? अण्णा, आज तुमच्या सारख्या नेत्यांची गरज आहे आम्हाला सगळ्यांना. शिवाय जोपर्यंत खुर्चीची ताकद मिळत नाही तोपर्यंत या समाजाला बदलवणं अशक्य आहे. हो, पण महात्मा गांधी कधीही खुर्चीवर बसलेले नाहीत. नाहीतच, कारण त्यांच्याकडे नेहरूंसारखे वारसदार होते. आज आहेत का तुमच्याकडे नेहरू? अण्णा, एक जात सगळे लांडगे भरलेले त्या रावसाहेब आणि रसिक शेठ सारखे. जोपर्यंत सत्ता हातात आहे ना तोपर्यंत ते कायदा विकत घेणारच. अण्णा, ही निवडणूक म्हणजे आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. शिवाय पतपेढीच्या प्रकरणामुळे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलायत. आपण या संधीचा फायदा घेऊ अण्णा. रसिक शेठला नेस्तनाबूद करण्यासाठी त्या रावसाहेबाच्या बुडाखालून खुर्ची काढून घ्यावीच लागेल. आणि अण्णा, ते फक्त तुम्हाला शक्य आहे. तुम्ही फक्त हो म्हणा अण्णा. विजय कसाही खेचून आणू आपण. अण्णा, मी स्वतः तुमचा प्रचार करीन. सायकल चालवून पायाचे तुकडे पडले ना तरी हरकत नाही, पण शहरातल्या प्रत्येक घरापर्यंत तुमचा आवाज पोहोचवीन. माझ्या पेपर्स मधून तुमचे विचार मांडणारी पत्र तर टाकू आपण अण्णा. राहुल, पण आता नाही म्हणू नका. अण्णा हो म्हणा. अण्णा, तुमच्या पाठीशी लोकसंग्रह आहे, तत्व आणि विचारांची ताकद आहे. आजपर्यंत तुम्ही वैचारिक क्रांती घडवून आणण्यासाठी झटलात. आता आता राजकीय क्रांती घडवूया. अण्णा प्लीज. अण्णा हो म्हणा ना. अण्णा, ठीक आहे. ही निवडणूक मी लढवणार.
या अन्नाची विजय मिरवणूक निघता कामा नाही, तिची अंत्ययात्रा निघायला पाहिजे. बोला राम नाम सत्य. काय रशिक, ए बायका सारखं लपतो काय? बाहेर बाहेर ये. अण्णा निवडणुकीत जिंकता कामा नाही, कळलं? काळजी नको, टपकणार. आणि मी काय जीव देऊ का? मूर्खा, निवडणूक होईपर्यंत अंगाला हात लावू नका त्याच्या, नाही तर तो जाईल सगळी मला बी घेऊन जाईल. छे हो, शनी आणि राहू युतीत आहेत, त्यामुळे सरकार आपलंच येणार. कधीतरी आकाशातनं जमिनीवर उतरा की खाली. रशिक, अण्णाला पाडण्याचा दुसरा मार्ग शोधून काढ. आहे आहे, एक उपाय आहे. जगन्नाथ स्वामी. मी असताना त्याची काय गरज तुम्हाला? तुला बायको आहे का माझी? ताबडतोब त्या जगन्नाथ स्वामीला गाठा. टोकन नंबर 17. अरे तुझं टोक आहे का दगड आहे? अरे बैलासारखी मान काय हलवतोय? थोबाड दाखव, दाखव थोबाड. लपवण्यासारखं काय त्यात? अरे मंत्री साहेब, तुम्ही? आम्ही. तुम्ही असं तोंड लपून का फिरताय? पण एखादा घोटाळा उघडकीस आला का काय? का पुन्हा एखाद बाईचं प्रकरण शेकलं अंगावर? नाही नाही नाही, असं काही नाही हो. काय आमची समस्या जरा वेगळीच आहे. काय? हेल्मेट. स्वामी, अहो विधानसभेत रोज मुद्दा मांडतोय, हेल्मेट कंपल्सरी करा, हेल्मेट कंपल्सरी करा. पण आमचे सीएम साहेब ऐकतच नाही हो. स्वामी, ओ स्वामी, तेवढे स्वप्न बघा की हेल्मेट कंपल्सरी झाल्याच. पण तुम्हाला काय पडलं एवढं हेल्मेटच? जरा कान इकडे करा. काय आहे तुमच्यापासून काय लपून ठेवायचं? काहीच लपून नका. अवघड जागेचं दुखणं कोणाच? तुमच. काय जाऊया ना, फॅक्टरी काढली हेल्मेटची. महिन्याला 1 लाख भर तरी खपायला पाहिजे म्हणतो. खरे? नाही तर पोरीला नांदवणार नाही. कोणाच्या? माझ्या. काय तेवढं बघा, तुम्हाला 10 हेल्मेट फ्री. मला 10? मला काय 10 टोकी आहेत का? काय रावण आहे का मी? बघतो हा, स्वप्न बघतो. जरा तेवढं कामाचं बघा. नक्की बघतो. नेक्स्ट. स्वामी, काय झालं रे? मी कंटाळलोय आयुष्याला. मग जीव दे. असं मी अजिबात म्हणणार नाही. का कंटाळलायस बरं आयुष्याला? स्वामी, मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. असं म्हणजे बरीच वर्ष शेवटच्या वर्षाला आहेस, पण या वर्षी तुला उत्तम गुण मिळतील असं स्वप्न बघतो मी. आहो, इथं गुणांची कुणाला पडली आहे. स्वामी स्वामी, आहो आहो आहो, मला ना कॉलेजमध्ये 5 वर्ष झाली. शाबास. अजून एकही पोरगी नाही पडली. पण अहो, 4 बायका ठेवणाऱ्या हनुमंतराव पाटलांच्या कुळाला पट्टा लावतोय मी. बाप लई रागावलाय. स्वामी स्वामी, यंदाही नापास झालो तरी चालेल, पण बापाला पोरगी पटवून दाखवावीच लागेल. तेवढं स्वप्न बघा. हनुमंतरावांचा एखादा फोटो मिळेल का? कशाला? इथे लावीन म्हणतो. जा, तुझ्यासाठी स्वप्न बघतो मी. जगन्नाथ स्वामींचा विजय असो. बघा स्वप्न. ए तस नाही हा, मठातोय मी. असं रे काय करतोस ना आता? ए चल ना आत. आत काय? 16 सोमवारच काय मेहून घातलंय का काय? इथच बोला काय ते. मला ना चॅलेंजिंग रोलच मिळत नाहीये. मिळेल हा, मिळेल तुला. थेट मदर इंडिया टाइपच रोल मिळेल. शी, मदर इंडिया नको रे बाबा. यु नो दिस इज 2005. तू माझ्यासाठी एक, तुझ्या स्वप्नात एक असा पिक्चर बघ ज्यात खलनायकाची माझ्यावरती 2-3 वेळा जबरदस्ती असेल. माझे आंघोळीचे 2-3 सीन्स असतील. स्विमिंग पूलचं एखादं दृश्य असेल.
आणि माझा दबदब्याखाली मस्तपैकी एक गाणं असेल. अरे माझे अंगचे गुण लोकांना दिसायला नकोत का? बघ मी ना तसं स्वप्न बघतो, अगदी तसं तुला हवं तसं बघतो. आता निघा तू. नक्की बघशील ना? नक्की बघीन. थँक यू नाथ. असू दे असू दे. नाथा ना मिस्टर मिस्टर आपण की नाही दुकान मांडले दुकान. आपण पैसे घेऊन स्वप्न बघतो, आपल्याला चॉईस नाहीये, मागणी तसा पुरवठा. अरे आपण फक्त कुणाचं वाईट करत नाहीये ना, एवढी काळजी घेतोय आपण. आणि तू केवढं समाजकार्य करतोय सर, परवा नाही का त्या मुलीचा ताप बरा केलास, पुन्हा त्या अभ्यंकरांचा घटस्फोट वाचवलास तू, एवढं सगळं तू करतोयस. अजा हे सगळं हाताच्या बोटावर मोजण्या इतकंच आहे. अरे पण या जगात चांगुलपणा सुद्धा हाताच्या बोटावर मोजण्या इतकंच आहे. सो कम ऑन बी ब्रेव, कम ऑन कम ऑन. रात्र खूप झालीये. हे बघ बाबा, अरे काय आहे की अजून आजची पावती फाडलेले 10 जण रांगेत उभे आहेत, तेव्हा एक झोपेचा राऊंड करावा लागेल प्लीज. काय माहिती का यार, हा म्हणजे आता मी कधी झोपायचं आणि कधी नाही हे सुद्धा लोकच ठरवणार. आपणच निवडलेला मार्ग आहे हा स्वामी. पण मला आता झोप येणार नाहीये. हा त्याची व्यवस्था मी केलेली आहे, गोळ्या. अजा होय राजा. प्रिया प्लीज, मधु झोपेच्या गोळ्या घेऊन प्रॉब्लेम सुटणार आहे का? नाही पण काही वेळापुरतं का होईना, विसरेन सगळं. असं होत नाही मधुरा, ही फक्त फसवणूक आहे मनाची. आणि झोपेच्या गोळ्या खाऊन विसरता येण्या इतकं तकला तू प्रेम आहे का तुझ्या नाथावरचा? प्रिया त्याला कदर आहे का त्याची? हो नक्कीच आहे. गेला नसता असा बुवा भाजीच्या नादानं. माणूस चुकतो मधु, पण म्हणून काय त्याला टाकून द्यायचं असतं? माझा नवराही चुकलायच की, पण मी आहे ना अजून त्याच्या बरोबर. कारण मला असं वाटतं की त्याच्यासोबत राहूनच त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देता येईल. मी जमेल तसं जगन्नाथच्या मठात सुद्धा जाते, पण ते मला पटतंय म्हणून नाही, तर तिथे नेमकं त्यांचं काय चालू असतं ना ते माहीत असावं म्हणून. पण मग मी काय करू प्रिया? तूही जा नाथाच्या जवळ, त्याच्या सोबत राहून प्रत्येक वेळी त्याला सांगत जा तो कुठे चुकतोय कसा चुकतोय. अशी एक वेळ नक्कीच येईल की तो या सगळ्यातनं बाहेर पडेल. तुझं प्रेम नाही हरणार, त्याचं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. तो अप्रामाणिक नाहीये, चंचल आहे. त्याच्या चंचलपणाची इतकी मोठी शिक्षा नको देऊ त्याला. माझी खूप छान मैत्रीण आहेस तू, तुला खूप सुखी झालेलं पाहिजे मला. मधु प्रिया अरे काय करतोयस काय तू? याला महाराजांचा प्रसाद असे म्हणतात. अरे अरे बाबा, रात्रीचे 3 वाजतायत. झोपू दे ना मला. तुला काय साल्या, तू दिवसभर झोपतच असतोस आपला, मी मरभर राबत असतो इकडे. झोपू दे मला. मला दिवसभर झोपायला कोण लावत? मग आता निस्तरायचा? मला झोप येत नाहीये, माझ्या बरोबर पत्ते खेळायचे कळलं? पत्ते? अरे काय वेळकाळ आहे की नाही तुला? काय मला जरा झोपू दे, उद्या ते अंधश्रद्धा निर्मूलन वाले येतात त्यांच्याशी भिडायचं आहे मला. तुला सांगितलेत कोणी हे धंदे करायला? बंद कर हे दुकान. जानी जानी ये वन वे ट्रैफिक है, यहाँ आदमी आ तो सकता है लेकिन यहाँ से जा नहीं सकता. आणि धंदा म्हटलं की या अडचणी येणारच, आपण त्याला तयार राहिलं पाहिजे. तू त्याची काळजी करू नको. तुझी वायफळ बडबड बंद कर,
मला भयंकर कंटाळा आलाय आजा, आणि माझा कंटाळा जाईल असं काहीतरी कर। म्हणजे तू ऐकणार नाही? नाही, तू मुळीच ऐकणार नाही। अशी बात नाही। ठीक आहे थांब, मला एक तास दे, तुझा कंटाळा मी कायमचा घालवतो। है हॅलो, दादा या बुवाबाजीमध्ये इतका गुरफटलाय, लोक त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। काय वाईट झाला?
हा वैताग तू स्वतः स्वतःवर ओढवून घेतलायस. त्यातून ह्या बाईसाहेब लागल्यात आपल्या ओठांना, मग काय? मी नाही प्यालो, अजान पाजली. अजान पाजली आणि तुला कळलंच नाही ना, कुकुला बाळ आहेस तू. नाथा कुठून कुठे पोचलायस असा विचार कर जरा. आय एम सॉरी, पण तू इथे आलीस म्हणजे मला माफ केलंस ना? नाही, तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस हे मला माहिती आहे, म्हणून मी इथे आली. नाथा चल खाली. नाथा परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, आता तू आल्याशिवाय पर्याय नाही. चल, मी नाही येणार, आत्महत्या कोण करेल तिथे. पण नाथा या मॉबला फक्त तू हाताळू शकतोस, चल खाली, मी येणार नाही. अरे तुला जावं लागेल नाथा, हा अध्याय तू सुरू केलायस, यातल्या प्रत्येक ओळीला तुझी संमती आहे, तुला जायला हवं. मधू, मी पूर्णपणे ओळखते तुला आणि मला खात्री आहे की ही सगळी परिस्थिती तू व्यवस्थितपणे हाताळशील. नाथा चल. बंद करा, बंद करा, बुवा बाजी बंद करा, बंद करा, बंद करा, बुवा बाजी बंद करा. असले तरी आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू. हे पहा, मी बहिष्काराला घाबरत नाही आणि नमस्काराला भूलत नाही. तुमची समस्या काय? तुमची स्वप्न खरी होतात म्हणे. हो, तुम्ही खोटं बोलताय, मी सिद्ध करून दाखवेन. दाखवा. तुम्ही लोकांना लुबाडता, यू आर क्रिमिनल. माइंड युअर लँग्वेज मॅडम, आय एम नॉट अ क्रिमिनल. आय कॅन प्रूव माय सेल्फ बट आय डोंट वॉन्ट टू एक्सप्लॉइट माय पॉवर फॉर द फूल्स लाईक यू. अंडरस्टँड? तुम्ही विज्ञान मानता. म्हणजे काय? मग हे सुद्धा विज्ञानच आहे. तुमच्या मनात असतं ते स्वप्नात दिसतं आणि तुमच्या कॉन्सन्ट्रेशन आणि विल पॉवरमुळे ते प्रत्यक्षातही उतरू शकतं. तुम्ही योगा मानता, आत्मबल मानता, मग हे का नाही मानत? उत्तर मग तुम्ही द्या ना जमिनीवरचं उत्तर. तुम्ही जर मी चुकीचं आहे हे सिद्ध करून दाखवलं तर माझं चंबू गबाळावरून मी इकडनं निघून जाईन. पण जर तुम्ही चुकीचे सिद्ध झालात तर ह्या सगळ्या गर्दी समोर तुम्हाला माझ्या समोर लोटांगण घालावं लागेल आणि नाक खासावं लागेल. माणूस पॉवरबाज आहे, निवडणुकीचा निकाल फेरवण्याची ताकद आहे याच्यामध्ये. खरंय 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 रावसाहेब, अहो ते पाणीच वेगळंय. नाही म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. नाही विश्वास ठेवा, आपण नेस्त सोडून देऊ नका. म्हणजे भरून ताकभात कधी वळ खाली शकणार तुम्ही? काका काय झालं? माणूस तत्वनिष्ठ आहे. हो, आणि तत्वनिष्ठ माणसं डोक्याने खुळे असतात, ठार वेडी. हो, पैशाने विकत घेता येतातच असं नाही. हो, आठवडाभरात निवडणूक आहे, मतदान आहे. हो, अन्नाची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याला आळा घालायला हवा. तर मी काय सांगतो बोला, इकडं मत पडलं का तिकडं जगन्नाथ स्वामी बरोबर मीटिंग फिक्स करा. आपल्यासाठी कसली आली आहे मीटिंग? मीटिंग आपण ठरवू ते टायमिंग. हा, ते बी गरज आहे. आणि आता आठवड्याभरात एक काम करा, त्याच्या समजा नातेवाईकांची माहिती गोळा करा. ते कुठं राहत्यात, काय करतात, त्यांना काय पाहिजे काय नको, इलेक्शन मध्ये फार महत्वाची असते माहिती. नातेवाईक. काम आता है मला तुझ्या दादाच्या लग्नाची तयारी करायला. सोडा मला. ओरडू नको, नाहीतर तोंडात जळक लाकूड कोंबेन तुझ्या. काय हवं काय तुम्हाला माझ्याकडून? तुझ्याकडनं नकोय, तुझ्या दादाकडून, जगन्नाथ कडून हवाय.
नाही ते शक्य नाही. तुमचा हा घाणेरडा हेतू कधीही पूर्ण होणार नाही आणि माझा दादा अण्णांचा पराभव कधीही पाहणार नाही. पाहणार तुझ्या अण्णांची मत हलणार गठ्ठ्या गठ्ठ्याने हलणार रावसाहेबांकडं. त्यासाठी तर तुला इथं आणलाय ना पाहुणचाराला. तुझा पाहुणचार केला की तो स्वामी आम्हाला हवं ते स्वप्न पाहणार. हलकड आहात तुम्ही. एवढी रग आहे तुमच्या त्या रावसाहेबांच्या अंगात तर समोरासमोर लढ म्हणावं की अण्णांची. नमस्कार स्वामी. मी रावसाहेब. नाही आज आमच्यासाठी तुम्हाला एक स्वप्न बघायचंय. हे बघा रावसाहेब. ते काय बघायचं ते आम्ही बघतो. तुम्ही तुर्तास एक स्वप्न बघायचं. आम्ही जिंकल्याचं टाइम नाहीये. मतदान ऑलरेडी चालू आहे. हे स्वप्न मी बघणार नाहीये रावसाहेब. नका बघू. पण आम्ही तुम्हाला जे जे काय दाखवू ते तुम्हाला बघणार नाही. तुमचा मंगळ वक्री आहे स्वामी महाशय. झोपा. मी हे स्वप्न बघणार नाही. अण्णा माझं दैवत आहे. झोप रे स्वामी झोप. खूप हौस आहे ना तुला दैवी शक्तीचा वापर करण्याची. मग बघ आता निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच तुझा निकाल कसा लागतो. रावसाहेब तुझ्या पापाचा घडा भरलाय. मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये. अण्णा माझं दैवत आहेत. निकालाच्या आधी तुझाच निकाल लावून टाकतो. छातीत कसं काय दुखायला लागले. वयाचं नाव आहे. माझं नाव माझ्यावर उलटो. ते उठव त्याला. झोपता का म्हणे तो उठव त्याला. उठव ओ स्वामी. उठा. आ उठा. हे बघ माया समोर शहाणपणा करू नको. मी तर मरीनच पण त्याच्या संगती हा पण मरेल. रावल्या आता कुठे आहे हे माझ्या शिव कोणालाही ठाऊक नाही. तेव्हा मी मेलो तर कोणाला कळायचं पण नाही. तेव्हा मी सांगतो ते स्वप्न बघायचं. कळलं तुला. गपजप. रावसाहेब माझ्या भावाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. झोपा. म्हणून सांगतोय रावसाहेब थोडा हाला थोडा आमच्याकडे हाला. आमचं ऐका तुमचं भलं होईल. अरे माझ्या छबड्या तुझं ऐकायला पाहिजे. आयुष्यात कधी नाही पहिल्यांदा फळलाय तो साला. आता मस्त आमदारकी मंत्रीपद मज्जा. मधुरा मधुरा काय झालं बोल. दादाने निवडणुकीत रावसाहेबांशी हात मिळवणी केली. काय मधुरा मधुरा. अण्णा मी आले. मधुरा महाराज आम्हाला दर्शनाला यायचंय. मी आम्हाला दर्शनाला जाऊ द्या. एक मिनिट. वा जगन्नाथ स्वामी वा. आजपर्यंत पैशांसाठी तुम्ही स्वत्व विकलत प्रामाणिकपणा गहाण ठेवलं संस्कारांना धाब्यावर बसवलं आणि आज स्वतःचं इमानच विकायला निघालात.
वाखाणण्याजोगी प्रगती आहे तुझी. तुमची मला कळेल का? कागदाच्या किती तुकड्यांना विकलात तुम्ही तुमचा स्वाभिमान? नाही, मला काय करायचं म्हणा, मला काय करायचं. पण लाज नाही वाटली? नाही, आणि वाटू नाही घेऊ नका, कारण पैसा महत्वाचा आहे, प्रसिद्धी महत्वाची आहे. पण पैसा आणि प्रसिद्धीची शिखर चढताना अजून किती पायऱ्या खाली उतरणार आहात तुम्ही? जगन्नाथ स्वामी, आज आपल्या गावाला अण्णांसारख्या नेत्याची गरज आहे. त्यांच्यासारखी सत्वशील माणसं उरली आहेत किती बोटावर मोजण्या इतकी? पण तुम्ही सगळ्यांच्या आशा फोल ठरवल्यात, सगळ्यांचा अपेक्षा भंग केलात. नाही, पण वाईट वाटून घेऊ नका, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे बघा, अण्णांसारख्या हजारो माणसांचा बळी द्यावा लागला ना तरी अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण तुमचं जगणं महत्वाचं आहे. मग तुमचं धान्य इतरांच्या थडग्यांवर पोचलं गेलं तरी काय फरक पडतो, नाही का? आमची चूक झाली जगन्नाथ स्वामी, खूप अपेक्षा केल्या आम्ही तुमच्याकडून. तुमच्या प्रामाणिकपणावर, सच्चेपणावर, खरेपणावर खूप प्रेम केलं होतं मी नाथा. दादा, राजा कसा आहेस? दादा, त्या लोकांनी मरेस्तोवर मारलं रे मला दादा, पण मी रडलो नाही. मी सांगितलं त्यांना, तुम्ही मला मारून टाकलं तरी चालेल, पण माझा दादा तुम्हाला बदणार नाही. अण्णांना हरवण्यासाठी तो तुमची कुठली प्रकारची मदत करणार नाही. दादा, दादा अण्णा जिंकले ना रे. सांग ना दादा, तू गप्प काय दादा, सांग ना दादा. आता तू मला का नाही सांगितलंस? दादा तू गप्प काय, सांग ना दादा. नाथा, चूक झाली नाथा, माझी चूक झाली. दादा आई, तू रडतेस? राहुल, नाथाने काय केलं रे स्वतःच? आई, कसली स्वप्न आणि कसलं काय, सगळ्या क्षणभराचा खेळ आहे रे. आई, त्याच्यासाठी त्यांनी स्वतःच आयुष्य पणाला लावले. अरे, आज तुझ्यावर भेटलं, उद्या त्याच्यावर भेटलं तर? आई, आई तू शांत हो बघू आधी. हे बघ, या मार्गावरून जायचं का नाही हा निर्णय सर्वस्वी दादाचाच होता. त्यावेळेस जर त्याने मोहावरला असता तर आज हे सगळंच तळलं असतं. पण आता तोही यातून सहजासहजी बाहेर निघू शकत नाही. अरे, पण याच्यावर उपाय काय? शांतपणे बसून राहायचं आणि दादाच्या योगे आपल्या वाट्याला जेल ते सहन करायचं. अगं आई,
दादा तुझाच मुलगा आहे, तो चुकेल वहावतही जाईल कदाचित, पण वाईट वागणार नाही. अण्णांच्या बाबतीत जे काय घडलं ते माझ्यामुळे. भावाचं प्रेम त्याच्या तत्वांपेक्षा मोठं ठरलं इतकंच. पण प्रत्येक वेळी असं होणार नाही ग. आपण चांगलंच धरून चालूय ना, तुझ्या संस्कारांवर विश्वास आहे ना तुझा. राहुल, तुझ्या दादाने या सगळ्यातून बाहेर पडायला हवे रे. पैसा नकोय, प्रसिद्धी नकोय, मला ना आपलं पूर्वी सारखं छान तिघांचं हसरं घर हवंय रे. हसरं घर हवंय. मिळेल आई, नक्की मिळेल. तो वर बसलाय ना, तो नक्की काहीतरी चमत्कार घडवून आणेल बघ. मधुरा, हे सगळे पुरावे आणि आपल्या हातातले साक्षीदार बघता रसिक आणि रावसाहेब यांना यातून वाचणं अशक्य आहे. ते खरं आहे अण्णा, पण त्यांचा मार्ग सनदशीर नसतो ना. नसू देत, पण सनदशीर मार्ग उशिरा का होईना ध्येयापर्यंत पोहोचवतो. साहेब, मी आलोय. पूर्ण विराम. पतपेढीचं प्रकरण भिजत घोंगडा आहे हे विसरून चालणार नाही. पूर्ण विराम. अहो, हा आनंद उत्सव इतक्या साजरा करू नका. पूर्ण विराम. त्याच्याकडे सगळे पुरावे आहेत. स्वल्प विराम, तो आपली गाळलेली जागा करून टाकेल. पूर्ण विराम. याला पूर्ण विराम देऊ का? सगळा माझा किरकिरा केला आपला. नाही रे, तो बरोबर बोलतो. हा म्हातारा बरेच दिवस जिवंत राहिला, याच रिझर्वेशन कधी करतो तेवढं मला सांग. उत्तम, उद्गार वाचक चिन्ह. अहो, मला खर तर अण्णाला खपवायचं, पण दरवेळी काहीतरी घडत तो वाचतो. हलता हलता टेन्शन येत. आता आपल्याकडे एक व्यक्ती आहे. कोण काय मला सांग, कोर्टाची तारीख कधी आहे? प्रश्नचिन्ह. हा, प्रश्नचिन्ह परवा. उद्गार वाचक चिन्ह. परवा अण्णाची पालखी वाजत गाजत निघाली पाहिजे. कोणाला कॉन्टॅक्ट करायचं माहितीये ना तुला? एकच व्यक्ती. कळलं कळलं कळलं. हलणार हलणार या वेळेला अण्णा पृथ्वी तलावर. हलणार. नमस्कार नमस्कार स्वामी. कुठे चालले? कोर्टात जायला पाहिजे, मला आज अण्णांची तारीख आहे. असं नाही करायचं, माझं एक काम आहे. तुम्ही नंतर या, मला वेळ नाही. असं नाही करायचं, असा हट्ट नाही करायचा. हट्ट नाही करायचा. काल काय झालं माहितीये का? काल की नाही, यमानी माझ्या कानात येऊन सांगितलं, रसिक ए रसिक. म्हणलं काय काय? म्हणला अण्णा अण्णा अण्णाला वर पाठव. हो हो पाठव, करमत नाही म्हणाला. म्हणून मी काय केलंय, अण्णाला मारायला माणसं पाठवली आहेत. हा, आपल्या अण्णाला. चला चला चला, तो मेल्याचं स्वप्न बघायचंय. माझा प्राण गेला तरी मी हे स्वप्न बघणार नाही. हल्लं काळी झालं. असं नाही करायचं, करायचं असं नाही करायचं. रसिक सोड. अण्णा मेल्याच स्वप्न बघायच. अण्णा मेल्याच स्वप्न बघायच. त्याला बांध बांध. अरे रिक्षावाला, चल लवकर, कोर्टात जायचंय, वेळ होतोय, लवकर चल. चल लवकर चल. सिग्नल लागला.
न्यायाधीश महाराज कशाला खटतो, दोरीला साप समजून थोपटण्याचा? आम्ही खरंच निर्दोष आहे हे अण्णा सुद्धा जाणतात, म्हणूनच ती येणारच नाही. दादा उठ, दादा तुला अण्णांसाठी कोर्टात गेलंच पाहिजे. दादा उठ. माझं एवढंच म्हणणं आहे, माझी न्यायालयानं अडवणूक करू नये आणि मला निर्दोष जाहीर करावं अशी न्यायाधीश महाराज आपल्याला विनंती आहे. रावसाहेब तुमच्या वकिलांना बोलू दे. न्यायाधीश महाराज. आता ते जर बोलायला लागले तर मला वाटतं उद्याचाच दिवस उजाडेल. ऑर्डर ऑर्डर. अण्णा फाइल फाइल हे बघ अण्णा पडा. न्यायालयाला विनंती, आडवी रेख, आता काय अण्णा येत नाहीत, पूर्ण विराम. त्यामुळे जस साहेब. वकील साहेब एक मिनिट, तुमच्या भाषणाला अर्धविराम द्या, अण्णा आलेत. नमस्कार जज साहेब. महोदय, रावसाहेबांनी केलेल्या सगळ्या भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे या फाईलमध्ये आहेत. महोदयांनी ही फाईल पाहावी आणि योग्य तो न्याय द्यावा. महाराज, समोर आलेल्या साक्षी पुराव्याच्या आधारे हे न्यायासन या निर्णयाला आलेले आहे की रावसाहेब यांनी पतपेढीमध्ये गैरव्यवहार करून गरीब जनतेला फसवलेलं आहे. म्हणूनच हे न्यायासन रावसाहेब यांना 3 वर्षाची सक्त मजुरी आणि 50,000 रुपये दंड ठोठावत आहे. बंद कुंडली बंद. नाथा, अरे पुरे आता, याचाही निकाल लावा. लोक हो, मला माफ करा, मी सिद्ध पुरुष वगैरे काही नाही. माझी स्वप्न खरी होत नाही, केवळ पैशाच्या लालचे पोटी मी तुमच्या भावनांशी खेळलो. नाही, तुम्ही खोटं बोलताय. नाही नाही नाही, माझी स्वप्न जर खरी ठरत असती तर मी स्वतःसाठी स्वप्न बघून अमेरिकेत करोडोंचा बंगला बांधून नसतो का राहिलो. अण्णांमुळे आज मला उपरती झाली. मी माझी चूक कबूल करतो. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. त्यासाठी मी तुमच्या स्वाधीन स्वतःला करतो. अरे 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 अरे, काय करताय, कशासाठी मारता त्याला, मारू नका, सोडा त्याला. अरे सोडा. नाथ, काय केलंस रे, का खोट बोललास की तुझी स्वप्न खरी होत नाहीत म्हणून? तुझ्याशिवाय त्या भगव्या कपड्यातून सुटका कशी झाली असती? आता माझ्याकडे कोणी येणार नाही. देवानं दिलेल्या शक्तीचा गैरवापर करण्याची एवढी किंमत तरी चुकवायला पाहिजेस ना. पण आता स्वप्नांच्या आहारी जाणार नाहीस ना पुन्हा? नाही कसा, आताच एक स्वप्न बघितलं बेशुद्ध अवस्थेत. नो, नॉट अगेन.
अगं हे स्वप्न खरं होणं गरजेचं आहे, नाही तर सगळंच मुसळ केरात. कसलं स्वप्न सांगू? आपल्या लग्नाच. नाथा पुरी आता. हो पुरी आता. मधुरा का रिम झिम पावसाची ऐकना.